नमस्कार, आपण पाहत आहे सिटी न्यूज। विद्यार्थी मित्रांनो, मार्च 2011 मध्ये शिक्षण मंडळाने जी परीक्षा घेतली त्या परीक्षेमध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात तुफानच आलं आणि अनेक विद्यार्थी नापास झाले। सर्वात महत्त्वाची बाब तर अशी झाली की अमरावती विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जवळपास 65% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले, नापास झाले। हे विद्यार्थी ज्या विषयामध्ये नापास झाले त्या विषयाबद्दल त्याची अनास्था होती, तो विषय त्यांना समजला नाही की ते विषय कठीण आहेत, याची आपण आज चर्चा करूया। पण सुरुवातीला लक्षात घेतलं पाहिजे की हा कार्यक्रम आपण आपल्या पालकांसोबत बघा। जे विद्यार्थी आता लगेचच्या दिवसामध्ये पुरवणी परीक्षेला म्हणजे सप्लिमेंटरीला बसणार आहेत त्यांनी आता या कार्यक्रमाकडे खूप गांभीर्याने बघितलं पाहिजे। 20-20 मार्कामध्ये जवळपास आपला 17-18 मार्क दिल्यानंतर मौखिक परीक्षेत 80 मार्काच्या मध्ये जवळपास 17-18 मार्काची लढाई होती, तीही लढू शकलो नाही आम्ही सगळे। आणि या समाजामध्ये प्रचंड प्रमाणात नापास होणाऱ्यांचं प्रमाण वाढून गेलं। ही चिंता आम्हा सगळ्यांना अक्षरशः आतून पोखरत चालली आहे की जर असंच हे राहिलं आणि मोठ्या प्रमाणात जर विद्यार्थी नापास झाले तर मग आपल्या पुढच्या शिक्षणाचं काय, उच्च शिक्षणाचं काय, आणि एकूणच आपला समाजाचा शैक्षणिक दर्जा जो वाढायला हवा होता तो जरी काही प्रमाणामध्ये यामध्ये वाढेल तरी त्यापेक्षा जास्त मोठा तांडा नापासांचा या समाजामध्ये दिसेल आणि नवे सामाजिक प्रश्न कदाचित निर्माण होऊ शकतात। पालक समाज, शिक्षक, शिक्षण संस्था, राजकारण, समाजकारण या सर्वांनी आता गांभीर्याने या विचार करायला पाहिजे। मला आज तुमच्यासोबत हा सगळा संवाद शेअर यासाठी करायचा आहे की आज आपल्यासोबत जे गेस्ट आहेत ते तुम्हाला ह्या सगळ्या विषयावर अतिशय चांगलं मोलाचं मार्गदर्शन करायला आले आहेत। स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत नारायणदास लड्ढा हायस्कूलच्या इंग्रजीच्या ख्यातनाम शिक्षिका अंजली देव आज आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करून असे अनेक प्रश्न जे प्रश्न तुमच्या मनात आहे, जे प्रश्नाबद्दल तुमच्याबद्दल एक मोठा विचार आहे की आपण हे प्रश्न आपल्या शिक्षकांना विचारायला हवे होते परंतु आता शाळा तुमची सुटून सुद्धा 4 महिने झालेत आणि आता तुमच्याकडे सध्या शिक्षक लगेचचे उपलब्ध नाहीत आणि मुळात न्यूनगंड आलाय की आपण नापास झालो, समाज जरा थोडस आपल्याकडे या दृष्टीने पाहते आहे, घरातले कुटुंबातले लोक हे पाहतात की हा मुलगा ही मुलगी नापास झाली आहे आणि आता मला पास व्हायचं आहे आणि मला पास व्हायचं आहे ही धारणा ज्यांची आहे त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आहे। आज इंग्रजी विषयाच्या अतिशय विद्यार्थीप्रिय आणि तेवढ्याच उपक्रमशील अशा शिक्षिका माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। मी अगदी सुरुवातीला त्यांना प्रश्न विचारेल की काय महाराष्ट्र चित्र पाहिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नापास होणाऱ्या आमच्या विद्यार्थ्यांची काय संख्या आहे आणि त्याबद्दलचं काय चित्र आहे। मॅडम, आपलं स्वागत आहे स्टुडिओमध्ये। आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत मुख्यतः आपण हा प्रश्न घेऊया की काय हा जो निकाल लागला मार्च 2011 चा त्यामध्ये काय निकाल होता आणि कशा प्रकारचे विद्यार्थी पास किंवा नापास झालेत। यंदा अमरावती विभागाचा जो निकाल आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावतीला हादरवून टाकणारा असाच म्हणावा लागेल, कारण यावर्षी विद्यार्थ्यांचं अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे इतर विभागांपेक्षा अधिक जास्त आहे आणि ही थोडी मला असं वाटते की आपल्या अमरावती विभागासाठी एक खंताची, एक दुःखाची बाब आहे। आणि शिक्षक म्हणून आपण या विद्यार्थ्यांकरता, हे जे अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत यांच्याकरता काहीतरी विशेष उपक्रम आपण राबायला हवे होते, पण ठीक आहे, आज आपण जो उपक्रम इथे आयोजित केलेला आहे तो त्यातलाच एक भाग म्हणावा लागेल, हेही नसे थोडके। म्हणून आज आपण इथे विद्यार्थ्यांना जे अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्याकरता त्यांच्या जे मुळातले समस्या आहेत किंवा जे थोडेफार त्याला गायडिंग टिप्स आपल्याला देता येईल तो इथे आपण देण्याचा प्रयत्न करू। आणि सर्वथा यामुळेच ते मार्क्स मिळू शकतील असे म्हणू शकत नाही, परंतु एक त्यांना ही मदत होऊ शकते की अभ्यास त्यांनी या 8 दिवसामध्ये कसा करावा, या 8 दिवसाचा त्यांनी उपयोग आपल्याला 20 ते 25 गुण कसे मिळतील 80 गुणांपैकी हा त्याचा प्रयत्न असावा, या उद्देशाने थोडंफार काही मी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न जरूर करेल। इन्स्टंटचा जमाना आहे आणि आता पुढच्या 8 दिवसात आमची मुलं काय करतील आणि जे करतील त्यातून त्यांचं भविष्य कसं मोठं होऊ शकेल, ते पास कसे होतील, या तळमळीतून मॅडम आता आपल्याशी बोलणार आहेत। मी अगदी पहिला प्रश्न त्यांना विचारेल की कशा पैकी नापास होण्याचं मुख्य कारण काय असेल, कदाचित त्यांचा काय याबद्दलचा अभ्यास आहे किंवा अवलोकन आहे, त्याच्यासमोर अनेक विद्यार्थी समोर आहेत, समाजातले विद्यार्थी ते रोज पाहतात, तर मुख्य काय कारण होतं की मुलं एवढ्या मोठ्या संख्येत नापास झाले, तुम्हाला काय वाटतं?
सर मला असं वाटतं की ह्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी विषयाच्या संदर्भात बोलायचं झालं तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये इंग्रजी विषयाची भीती ही लहानपणापासून असते. तो एक न्यूनगंड त्यांच्यामध्ये कायमचा जोपासला गेला असतो आणि बरेचदा कुठेतरी विद्यार्थी कुठेतरी आपण तो न्यूनगंड कमी करण्यासाठी कमी पडतो असं मला वाटतं. विशेषतः विद्यार्थ्यांचा या इंग्रजी भाषेची भीती निर्माण होण्याचा जो समस्या आहे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे इंग्रजी भाषा ही आपली मुळात भाषा नाही, ही परकीय भाषा आहे, त्यामुळे त्या विषयाची भीती निर्माण नक्कीच होते. तसेच इंग्रजी विषयाचा शब्द संग्रह जो विद्यार्थ्यांकडे असायला हवा त्यांच्या वयोगटानुसार तो तेवढा शब्द संपदा त्यांच्याकडे नसते, शब्द संग्रह नसतो. इंग्रजीची वाक्यरचना त्यांनी कशी करावी हे सुद्धा त्यांना माहिती नसते, म्हणजे जुजबी वाक्यरचना ज्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट हे जे आपण कन्स्ट्रक्शन करताना पाहतो तर ही रचना कशी करावी ह्या साध्या साध्या गोष्टी त्यांना माहिती नसतात. यासाठी त्यांनाच जबाबदार धरून आपल्याला चालणार नाही, पण त्यांना हे त्यांनी स्वतः सुद्धा आता समजायला हवं की आता आपल्याला एकदा आपण अनुत्तीर्ण झालेलो आहोत तर याच्यातून आपल्याला बाहेर कसं पडायचं आहे. तर यासाठी त्यांनी इंग्रजी भाषेच्या अध्ययनासोबतच आपलं पाठ्यपुस्तक अवांतर इंग्रजी विषयाचं वाचन, जसं विविध मासिके आहेत, हितवादचा ट्विंकल आहे किंवा नॉलेज मॅगझिन आहे, असे लहान लहान मुलांकरता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जी नियतकालिके बाजारामध्ये प्रकाशित होतात त्यांचा उपयोग घेऊन न्यूज ऐकून त्यांनी श्रवण क्षमतेच्या माध्यमातून आपलं इंग्रजी विकसित करण्याचा प्रयत्न मुलांनी करायला हवा आणि आपली जी भीती आहे ती भीती कमी करून सराव आणि अभ्यास यामुळे इंग्रजी भाषेचा भीती किंवा न्यूनगंड त्यांच्यातला कमी नक्कीच होऊ शकतो. हो खरं आहे. आता आपण जर बघितलं की 100 मार्काचा पेपर आहे, यामध्ये 20 मार्क प्रॅक्टिकलचे आहेत, ओरल ज्याला पण म्हणूया, आणि 80 मार्क तुमची रिटर्न आहे लिहिलेल्या परीक्षेसाठी. तर या 20 मार्कपैकी साधारणतः सगळ्या शाळा बऱ्यापैकी चांगले मार्क पाठवतात, मग किती मार्काचा असा त्यांच्यामध्ये मार्जिन राहते की जे पास व्हायला त्यांना आवश्यक असतात? सर्वप्रथम इंग्रजी विषयाचा जो परीक्षेचा पॅटर्न आहे, तृतीय भाषा म्हणून आपण जेव्हा इंग्रजी विषयाला पाहतो तेव्हा त्या आपल्या पद्धतीनुसार या बोर्डाच्या प्रकारामध्ये आपल्याला ABCD हे सेट कोड असतात आणि सगळ्यात महत्वाचं या सेट कोडनुसार विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकाचा तुलनात्मक अभ्यास, गद्य उतारे जे पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत, पद्य उतारे यांचा त्यांनी वारंवार वाचून त्याचा सराव जर केला असेल तर त्यांना या विभागामध्ये, गद्य विभाग जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये 40 मार्कांचे हे पॅसेजेस असतात, उतारे असतात, त्या उतार्यांना वाचून त्याच्यावरची प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना लिहायची असतात. तर ही 40 मार्कांचे जे उतारे आहेत त्याच्यामध्ये 2 उतारे जे आहेत 10×2 असे 20 गुण जे आहेत ते त्यांच्या पाठ्यपुस्तकावर आधारित जे उतारे आहेत त्याच्यावर असतात, त्यामुळे ते त्यांना शिकवलेले असतात शाळेमध्ये. आणि 2 जे असतात ते त्यांच्याकरता अनसीन असतात, नवीन असतात. पण ह्या 2 उतार्यांचा जर सराव त्यांच्याकडून करून घेतलेला असेल तर जे अनसीन त्यांना वाटतात तर त्याची भीती त्यांना राहणार नाही. म्हणजे 40 पैकी तिथे आपल्याला ते विद्यार्थ्यांना सिम्पल फॅक्च्युअल जो क्वेश्चन आहे ए, प्रत्येक उतार्यामध्ये 5 प्रश्न असतात ABCDE, त्यातला ए आणि बी प्रश्न जो आहे हा विद्यार्थी उताऱ्याचं 2 वाचन केल्यानंतर त्या उतार्यामध्ये येणाऱ्या एखादा विशेष असा शब्द किंवा विशेष अशी रचना त्या प्रश्नामध्ये असते की जी उतार्यामध्ये आपल्याला मिळून त्या उतार्याच्या संदर्भातलं आपण जर वाचन केलं तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळू शकतं. आपण आता थेट प्रश्नपत्रिकेकडे जाऊया की एकूण किती प्रश्न, म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाचे आज एकूण किती प्रश्न आहेत आणि त्याचे मुख्यतः कसं तुम्ही त्याकडे बघता की कोणते प्रश्न महत्वाचे सुरुवातीचे? मग पहिला प्रश्न आता आपण करूया की पहिला प्रश्न किती आणि शेवटचा प्रश्न किती, एकूण किती प्रश्न? एकूण ABCDE अशा प्रकारे या 5 विभागामध्ये प्रश्नपत्रिकेची विभागणी असते आणि या ए मध्ये गद्य उतारे, बी मध्ये पद्य उतारे, म्हणजे पुस्तकातले असतात, आणि 2 उतारे जे मी म्हटलं तुम्हाला 20 मार्कांचे जे आहेत गद्य उतारे ते पुस्तकातले असतात, आणि 2 जे असतात ते त्यांना शिकवलेले नसतात, ते त्याच्यासाठी नवीन असतात, म्हणजे त्यांना अनसीन आपण म्हणतो. तर ते 20 आणि 20 40 गुण हे त्यांच्या गद्य उतार्यांचे असतात. 5 गुणांचा एक स्टांझा ज्याला आपण एक कवितेचा कडवं म्हणतो, तसे 5 गुणाचे 2 स्टांझा त्यांना असतात. ते 2 स्टांझाचे त्यांनी अँसर जे असतात ते वर्कबुकमध्ये किंवा वहीमध्ये किंवा त्यांच्या पुस्तकातून जेव्हा शिकवत असताना वर्गामध्ये जेव्हा त्यांचं कवितेचं वाचन किंवा त्याचं अध्यापन सुरू असतं त्यावेळी त्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितली असतात. तर ती जी 5 मार्कांचे 2 कडवी आपल्याला अभ्यासायची असतात किंवा ज्याची उत्तरं आपल्याला लिहायची असतात तर ती 10 मार्कांची असतात, म्हणजे 40 गद्य आणि 10 पद्य असे 50 गुण हे फक्त पाठ्यपुस्तकाशी रिलेटेड आहे. त्याशिवाय रॅपिड रिडिंगचा एक सेक्शन आहे पुस्तकामध्ये,
त्यामध्ये पाच गद्य आहेत, त्याच्यामध्ये पाच टेक्स्ट आहेत. त्या पाच टेक्स्टपैकी चार टेक्स्ट हे हमखास परीक्षेमध्ये असतात, कारण ए बी सी डी हे जे चार सेट आहेत त्या चार सेटमध्ये या पाचपैकी चारची विभागणी केलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे जर पाच चांगले करून ठेवले तर पाच मार्कांचा हा जो रॅपिड रिडिंगचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये पाचपैकी तीन गुण ते नक्कीच मिळू शकतील. म्हणजे आता आपल्याकडे झाले आहेत 40 आणि 10 50 आणि 5 55, अशा 55 गुणांपैकी विद्यार्थ्यांनी पुस्तकाचा आधार जर घेतला, पुस्तकाचं अध्ययन जर केलं, वेळोवेळी शिक्षकांचे सहाय्य मदत अडचणी समजून घेतल्या तर विद्यार्थ्यांना या 55 पैकी 20 ते 25 गुण ते सहजच मिळू शकतात असे मला वाटतं. आपण जर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आता पुन्हा एकदा जर पाहतो म्हटलं तर विद्यार्थ्यांसाठी पण पाहूया की पहिला प्रश्न घेऊया, या पहिल्या प्रश्नात काय स्वरूप राहील? या पहिल्या प्रश्नामध्ये गद्य उतारे असतात जे पाठ्यपुस्तकामध्ये असतात. उदाहरणार्थ मी इथे पेपर आणलेले आहेत, यावर्षीचं जर ए बी सी डी हे चार प्रश्नपत्रिका आपल्या समोर आहेत आणि यामध्ये हा जो पहिला प्रश्न आहे हा असतो उतार्यांचा प्रश्न. आता तुम्ही जर पाहाल, थोडा तुलनात्मक अभ्यास जर आपण इथे केला तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने मुलं जी म्हणतात की मला कठीण सेट आला होता ते त्यांना थोडस एक त्यांचं धारणा चुकीची आहे, त्यांची जी धारणा आहे ती चुकीची असं मला वाटते. कारण की चारही सेटमध्ये हे जे पहिले प्रश्न असतात उतार्यांचे, हे उतारे जरी वेगवेगळे असले तरी हे पाठ्यपुस्तकातले असतात, म्हणजे शिक्षकांनी शाळेमध्ये हे शिकवलेले असतात, हे त्यांना माहिती असतात, त्यामुळे ते हे उतारे ते लिहू शकतात. क्वेश्चन वन. आणि क्वेश्चन टू जो आहे हा असतो अनसीन, तो हा प्रत्येक सेटमध्ये एकच प्रश्न असतो. हा जो उतारा आहे प्रत्येक सेटमध्ये हा सारखाच असतो. इथेही पण वनमहोत्सवाचा आहे, इथेही पण आहे, त्याही सेटमध्ये आहे, हा सारखा असतो. हा सगळ्या चारही सेटमध्ये अनसीन पॅसेजेस जे दोन असतात 10-10 मार्कांचे म्हणजे 20 मार्कांचे, हे चारही सेटमध्ये सारखेच असतात. क्वेश्चन नंबर टू ला. क्वेश्चन नंबर टू म्हणजे असं जे म्हणतात की मुलं हे सगळे पेपर वेगवेगळे असतात असं काही नाही, थोडासा बदल आहे त्याच्यामध्ये आणि नेमका तो काय आहे मी सांगेल तुम्हाला. तसं पुढे आपण जाऊ. सेकंड मध्ये आपण हे पाहिलं की अनसीन असतात, अनसीन पॅसेजेस असतात आणि ते चारही सेट मध्ये सारखेच असतात. त्याचा फरक असतो तो पहिल्या प्रश्नामध्ये सीन उतार्यामध्ये. बरोबर बरोबर. आता तिसरा प्रश्न, तिसरा प्रश्न असतो तो ग्रामरचा असतो आणि याच्यामध्ये 5 मार्कांचं ग्रामर आहे, विशेषतः आर्टिकल, प्रिपोजिशन, पंक्चुएशन, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, अशा प्रकारचे जे ग्रामर आयटम्स जे असतात ते विद्यार्थ्यांना इथे सोडवायला दिलेले असतात आणि हे सुद्धा प्रत्येक सेटमध्ये सारखे आहेत. आपण पाहू शकतो इथे सारखं ग्रामर सगळं पूर्ण चारही सेटमध्ये ग्रामर पोर्शन सुद्धा सारखा असतो. त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे तो बी सेक्शन म्हणजे पोएट्री, कवितेवर आधारित असतो. त्याच्यामध्ये दोन स्टांझाज असतात, दोन कडवे असतात, ते सुद्धा पुस्तकातले असतात, शिक्षकांनी शिकवलेले असतात. तर आपण इथे पाहतो आहे की हा 5 मार्कांकरता हा जो स्टांझा इथे दिलेला आहे या स्टांझा वाचल्यानंतरच इथे त्या प्रश्नांची प्रश्न दिलेले आहेत, या प्रश्नांची उत्तरं ही विद्यार्थ्यांनी जर स्टांझा वाचला बरोबर तर तिथेच त्यांना ती उत्तरं. मला वाटते डी आणि ए मध्ये कॉमन आहे का सगळ्या या सेटमध्ये चारही कविता कविता सारख्या आहेत. कवितेचे जे कडवी आहेत ते चारही ठिकाणी सारखे आहेत आणि अशी दोन कडवी आहेत जी पुस्तकातलीच आहेत आणि त्यांनी अभ्यासलेली आहेत. बरोबर. म्हणजे 5x5 असे 5x2 म्हणजे असे 10 मार्क त्यांना या याच्यामध्ये 10 पैकी ऍटलीस्ट ते रायमिंग वर्ड्स आहे, सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, व्हाय हे डब्ल्यूएचनी जे सुरू होणारे प्रश्न आहे साधारणपणे त्याच्यामध्ये ते मार्क्स मिळू शकतात. त्यामुळे इथे 5 पैकी ग्रामर कॉमन आहे, कविता कॉमन आहे, कविता कॉमन आहेत, अनसीन पॅसेजेस सुद्धा कॉमन आहेत, अनसीन पॅसेजेस कॉमन आहे. येस. आणि रॅपिड रिडिंग, रॅपिड रिडिंग हा इथे थोडासा आता हा इथे थोडंसं विद्यार्थ्यांना समजावून सांगायची इच्छा वाटते मला की रॅपिड रिडिंग हा जो सेक्शन आहे हा जो त्यांनी पुस्तकामध्ये 5 टेक्स्ट जे आपल्याला दिलेले आहेत, आपलं जे टेक्स्टबुक आहे त्याच्यामध्ये त्यातलेच 5 उतारे त्याच्यात दिलेले असतात आणि ते वेगवेगळे असतात चारही सेटमध्ये. हाच एक मुख्य फरक आहे. बस. एक टेक्स्ट सीनचा, दोन उतार्यांचा त्या आणि एक हा रॅपिड रिडिंगचा हा फरक आहे. याच्यात 5 मार्क असतात प्रत्येक रॅपिड रिडिंगला, तर ते 5 मार्काचे जे प्रश्न आहेत ते इथे प्रश्न दिलेले आहेत. सिंपल फॅक्च्युअल 2 मार्काचे आणि 2 मार्काचा असे असा प्रश्न. हा जो शेवटचा प्रश्न असतो हा कदाचित विद्यार्थ्यांना थोडा कठीण वाटू शकतो, सामान्य विद्यार्थ्यांसाठी कारण तो प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स असतो. पण तिथे सुद्धा आपण विद्यार्थ्यांना थोडस गाईडलाईन एक देऊ इच्छितो की इथे जेव्हा तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन विचारला आहे, यस नो टाईप क्वेश्चन जेव्हा तो आहे, पर्सनल रिस्पॉन्स आहे, तर तुम्हाला डू यू थिंक, डू यू अग्री अशा प्रकारचं जर आहे तिथे यस किंवा नो हे तुम्हाला पहिले मेन्शन करायचं आहे, तुमचं अँसर कॉमा द्यायचं आहे. यस आय डू अग्री विथ द रायटर असं जरी त्यांनी लिहिलं तरी तिथे त्यांना हाफ म्हणजे मोर दॅन हाफ
मार्क ते तिथे स्कोर करू शकतात. म्हणजे इथे त्यांना सोपं आहे थोडं करायला, तीन मार्क ते नक्कीच मिळू शकतील. हे करायला जास्त सोपं सोपं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी हे पाच रॅपिड रिडिंग जर चांगले केले, आणि ज्या कविता आहेत पुस्तकामध्ये, प्रत्येक युनिटमध्ये जी कविता, साधारण पूर्ण कविता किती येतात असा अंदाज? प्रत्येक युनिटमध्ये कविता आहे, कविता आहे. पहिलं जे टेक्स्ट आहे ते कवितेने सुरुवात झालेली आहे प्रत्येक युनिटची, तर ती कविता जी आहे प्रत्येक युनिटमधली, ती जर त्या विद्यार्थ्यांनी अभ्यासली असेल तर 10 मार्क त्या कवितेचे, 5 मार्क या रॅपिड रिडिंगचे, म्हणजे हे 15 गुण. रॅपिड रिडिंग आता लगेच तात्काळ करता बिलकुल, आता या 8 दिवसामध्ये ह्या विद्यार्थ्यांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. बरोबर आहे. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे रायटिंग सेक्शन, सेक्शन डी ज्याला म्हणतो आपण, तो जो लेखन कौशल्यावर आधारित प्रश्न आहे, त्याच्यामध्ये 4 गुणांचे प्रश्न आहेत. आणि त्यातला पहिला जो आहे तो लेटर रायटिंग आहे. ते लेटर रायटिंग मध्ये मला असं वाटतं, म्हणजे मला आतापर्यंत जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे मी असं म्हणू इच्छिते की विद्यार्थ्यांना फॉर्मल लेटर जे आहेत ते लिहिणं जरा सोपं जाऊ शकतं असं मला वाटते. माझ्या मते असं आहे की इथे जे मुद्दे दिलेले असतात, कशावर पत्र लिहायचं आहे, कोणाला लिहायचं आहे, हे आपल्याला दिलेलंच असतं प्रश्नपत्रिकेमध्ये. हे आपल्याला ढाचा आहे त्याबद्दल काय सांगते? पत्राचा ढाचा जो आहे ते सांगते की फॉर्मल लेटर मध्ये जो आपण फॉर्मॅट वापरतो, तो फॉर्मॅट जरी विद्यार्थ्यांना येत असेल किंवा त्यांनी आता एखाद्या पुस्तकाचा आधार घेऊन किंवा आपल्या पुन्हा शिक्षकांकडे जाऊन 8 कालावधी आहे ते नक्कीच काहीतरी करू शकतील. की राईट साईडला पाठवणाऱ्याचा ऍड्रेस म्हणजे आपला पत्ता, लेफ्ट साईडला मार्जिनच्या बाजूला ज्याला आपल्याला पत्र लिहायचं आहे म्हणजे ज्याला आपल्याला ऍड्रेस करायचं आहे तो, त्याचं नाव, त्यांचं पोस्ट काय आहे ती, हे जर मेन्शन केलं. त्यानंतर विषय, जेव्हा फॉर्मल लेटर आपण लिहितो तेव्हा त्याचा विषय असतो, पत्राचा जो सब्जेक्ट आहे तो सुद्धा तिथे दिलं असतं. फॉर एक्झाम्पल तिथे दिलंय अबाउट परमिशन अँड मेक अ बुकिंग फॉर अ वीकेंड व्हिजिट. आता इथे आपण लिहू शकतो सब्जेक्टमध्ये विद्यार्थी, हे सगळ्या याच्यामध्ये हा एक अजून स्पष्ट करण्यासारखा मुद्दा आहे की रायटिंग सेक्शन जे आहे ते प्रत्येक सेटमध्ये सारखंच आहे, त्यामध्ये काही की हा भाग कॉमन आहे, ग्रामर कॉमन आहे, तुमचं फक्त रॅपिड रिडिंग बदललेलं आहे. हा रॅपिड रिडिंग बदललाय फक्त, आणि दोन सीन पॅसेजेस बदलले, बाकी अनसीन कॉमन आहे, ग्रामर कॉमन आहे, पोएट्रीवरचे जे क्वेश्चन आहे ते कॉमन आहेत. रायटिंग सेक्शन जो आहे 16 तो सुद्धा कॉमन आहे. इतकंच नाही तर पुढे मी सांगेल तुम्हाला अजून की आपल्याला पुढे अजून काय कॉमन आहे. आता आपण पाहत होतो फॉर्मल लेटर मध्ये, तर आपण हे लिहिल्यानंतर विषय जो आहे तो विषय लिहिला की आस्किंग परमिशन फॉर व्हिजिट एवढं लिहिलं, आणि सर किंवा मॅडम त्याच्या खालच्या याच्यावरती, आणि तुमचं मॅटर पुढचं जे मुद्दे आहेत, जर प्रश्नाची उत्तरं तुम्हाला येत असतील, तो इलॅबोरेट करता येत असेल, तर तुम्ही नक्कीच करू शकता. पण जर अडचण असेल तर हे जर समजा नसेल येत, तर शेवटचा एक मुद्दा आहे रिक्वेस्ट. आय रिक्वेस्ट यू टू ग्रँट परमिशन फॉर द व्हिजिट, एवढं जरी त्या मुलांनी लिहिलं थँकिंग यू युअर्स फेथफुली एक्स वाय झेड, तर त्याला नक्कीच 1.5 तिथे मिळू शकतो असं मला वाटतं. बरोबर, म्हणजे इथे शून्याच्या ऐवजी त्याला 1 ते 1.5 तो नक्कीच तिथे, एक एक रन काढेल तेव्हाच तो पुढे पुढे पोहोचेल, तर त्याला 20-25 मार्कासाठी ते आधारभूत ठरू शकतील. बरोबर बरोबर. पुढचा प्रश्न जो आहे स्टोरी रायटिंग, ज्याला नॅरेटिंग किंवा डिस्क्रायबिंग म्हणतो आपण, तर इथे थोडस विद्यार्थ्याला इथे अडचण येऊ शकते. म्हणून हा जर आपण नाही जमला तर आपण हा सोडून दिला. बरोबर. तर थोडं या 11th आवरला जे आहे ते मुलं इथे करू शकतील की नाही याचा विश्वास आपण देऊ शकत नाही. हा जर आपण सोडला तरी काही हरकत नाही. पण पुढचा जो प्रश्न आहे डायलॉग रायटिंग, हा विद्यार्थ्यांना रिपोर्ट रायटिंग किंवा डायलॉग रायटिंग दोन ऑप्शन आहे, दोनपैकी एक कोणते ते सिलेक्ट करू शकतात. त्याच्यामध्ये प्रश्न दिलेले असतात, त्या प्रश्नांची नुसतं उत्तरे लिहिण्याच्या स्वरूपात जरी तुम्ही काही लिहिलं असेल, तर तुमचा जो अटेम्प्ट आहे तो अटेम्प्ट जर व्यवस्थित झाला असेल तर तिथे तुम्हाला नाही फुल क्रेडिट तर हाफ क्रेडिट सुद्धा मिळू शकतं. म्हणजे तुम्ही इथे सुद्धा काही स्कोअर करू शकता. बरोबर. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पुन्हा 4 आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर किंवा प्रिपेरिंग स्पीच म्हणतात. हे सुद्धा मुलांना शाळेमध्ये होतं, शाळेमध्ये सगळं ह्या प्रकारची प्रॅक्टिस त्यांची होते, पण तरी सुद्धा आता त्यांना येत नाही हे आपण गृहित धरून त्यांना याच्यात काय करता येईल. जर स्पीच आहे तर जसं लास्ट इथे स्पीच दिलेली आहे की मदर्स डे वर विद्यार्थ्यांना स्पीच द्यायची आहे, तर साधारणपणे भाषण देताना आपण जी शैली अवलंबितो त्याचाच इथे वापर करायचा आहे. आता आपल्याला आपल्या आईबद्दल माहिती आहे, त्याची तिची थोडी माहिती आपण देऊ शकतो. सुरुवात करताना रिस्पेक्टेड टीचर्स, गुड मॉर्निंग फ्रेंड्स वगैरे असं त्यांनी सुरू करून त्यांना जेवढं येईल या मुद्द्यांना धरून, जसं मदर, नेम, एज, एवढं तर साधारण विद्यार्थी लिहू शकतो. माय मदर्स नेम इज, शी इज 40 किंवा जे काय त्यांच्या आईचं वय असेल ते लिहू शकतात. शी इज अपिअरन्स, गुड लुकिंग, कधी उठे, याच्यातले 2-4 मुद्दे जरी त्यांनी लिहायचा प्रयत्न केला, आणि शेवटी थँक यू फॉर गिव्हिंग मी अ चान्स किंवा नुसतं थँक्स जरी म्हटलं तरी सुद्धा त्यांना इथे त्यांनी जो अटेम्प्ट केलेला आहे, इथे 4 त्याला 1.5 तिला मिळू शकतो.
असं मला वाटतं. बरोबर आहे, आपण म्हणतात तसं आहे. आता हा सगळा क्रायटेरिया जो आहे, एकूण हे जे दर्शन आहे प्रश्नपत्रिकेचं, हे त्या विद्यार्थ्यांसाठी की जे विद्यार्थी आता येणाऱ्या काळात नक्कीच पास होणार आहे. आता मुख्य मॅडम प्रश्न कसा असतो की काही विद्यार्थी 5 मार्क, 4 मार्क किंवा 9-10 मार्क, काही विद्यार्थी अगदी 14 मार्क येऊन थांबले आहेत, अशी मोठी संख्या असू शकते. ती मार्क त्यांच्या समोर आल्यानंतर लक्षात येईल. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता एकदा पुन्हा हा पेपर सर आपण जर अधिक डीप मध्ये गेलो की बा हा पहिला प्रश्न यात हे करा, काय सांगते पहिला प्रश्न सुरुवात करू. ठीक आहे, यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना आपल्याला सांगावं लागेल. पहिल्यांदा आपण करू प्रोस पासून सुरुवात. सेक्शन ए ज्याला म्हणतो आपण, तिथे जो क्वेश्चन ए आहे तो आहे सिंपल फॅक्च्युअल. माझ्यासमोर पण पुस्तक आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे सध्या पेपर सेट असेल त्यांनी उघडून बघा आणि मॅडम आता सांगणार आहेत ते पेपर सेट तुमच्या समोर ठेवा आणि एकेका प्रश्नावर आपण जाणार आहोत आता अधिक डिटेल मध्ये की जर तुम्हाला तुमच्या सर्वात महत्वाचा मुद्दा राहील तुमच्या समोर जे आता प्रेक्षक बघतात आहे त्यांना मी सांगेल की जे विद्यार्थी त्यांना थेट पास व्हायचं आहे आणि त्यांची एकूणच अभ्यासाची जी क्षमता आहे ती लक्षात घेऊन त्यांनी आता सर्वप्रथम मॅडमचा एक सल्ला असेल तुम्हाला की पहिले पेपर सेट जो तुम्हाला मिळाला मार्चला तो तुम्ही समोर ठेवा. आणि आता आपण अधिक डीप मध्ये जाणार आहोत की हे झालं वरवरचं दर्शन की काय होऊ शकतं. आता ते विद्यार्थी जे विद्यार्थी 0 पासून 11-12 येऊन थांबले आणि त्यांना 20 मार्क नाही मिळू शकले किंवा 22 मार्क नाही मिळू शकले किंवा 20 मार्कापर्यंत जे विद्यार्थी येणार आता येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्यांसाठी आणि वेळ कमी आहे, 7-8 दिवस तुमच्या समोर असतील. हे प्रक्षेपण जेव्हा होत राहील जेव्हा तुम्ही पाहत राहाल तेव्हा कदाचित तो कालावधी कमी जास्त असेल. तर तुम्ही आता तुमची जी पेपर सेट आहे तो हातात घ्या आणि आता मॅडम जे सांगणार आहेत तो एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल की जरी तुम्हाला ABCD असा पॅटर्न वाटत असला तरी अनेक भाग त्यातले अनेक गोष्टी अशा आहेत जे कॉमन आहे. त्यामुळे मला ए मिळाला नाही, मला बी मिळाला होता, बी नाही मिळाला, सी मिळाला आणि म्हणून माझा अपयश आला असं करण्याचं कारण नाही. आपल्याला पास व्हायचं आहे आणि जर पास व्हायचं आहे तर आपल्याला आता थोडं गंभीर झालं पाहिजे. आता पहिल्या प्रश्नावर येऊया की पहिला प्रश्न आहे सेक्शन ए मधला आणि सेक्शन ए मधल्या पहिल्या प्रश्नावर आता मॅडम तुमच्याशी बोलणार आहेत. मॅडम पहिल्या प्रश्नाबद्दल काय सांगता येईल ते आपण डिटेलमध्ये सांगूया. सर अगदी बरोबर बोललात तुम्ही की हे जे क्वेश्चन सेटचं जे मुलांचं कन्फ्युजन आहे ते पहिले तुम्ही दूर केले, अतिशय चांगलं केलं. कारण की काय आहे की ह्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला 20 सेट मिळाला आहे म्हणून मी फेल झालो आहे. तर त्याचं कारण ते नाही आहे. पेपरमध्ये बरेचसे प्रश्न आपण मार्क्स सुद्धा सांगू शकतो की नेमके किती मार्क्स प्रत्येक पेपरमध्ये पेपर सेटमध्ये हे कॉमन आहेत हे सुद्धा आपण सांगू शकतो विद्यार्थ्यांना. पण आता त्यांच्यासाठी त्यांच्याकडे जो त्यांना पेपर सेट मिळाला असेल आजच्या परीक्षेमध्ये मार्क्सच्या त्यांनी स्वतः जर घेऊन बसला. फॉर एक्झाम्पल मी आता ए सेट घेतली आहे, ए सेट पहा माझ्या प्रश्न जो समोर आहे ए सेट त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे सिंपल फॅक्च्युअलचे 2 प्रश्न आहे. हु इज कॉल्ड अ टुरिस्ट हा 1 मार्काचा आहे आणि दुसरा प्रश्न आहे व्हॉट हॅज बिकम ऑलमोस्ट पॉसिबल फॉर मिडल अँड लोअर मिडल क्लास पीपल हे 2 प्रश्न आहेत. हे आपण आधीच सांगितलंय विद्यार्थ्यांना की हे जो पहिला प्रश्न आहे हा प्रत्येक सेटमध्ये वेगवेगळा आहे. कारण की पॅरेग्राफ जो आहे तो प्रत्येक सेटमध्ये वेगळा दिलेला आहे. पण तरी विद्यार्थ्यांनी घाबरून जाता कामा नये. कारण की हे जे उतारे आहेत हे त्यांच्या पाठ्यपुस्तकातलेच आहेत, त्यांना हे शिकवल्या गेलेले आहेत, त्यांना हे माहिती आहे. तर जसं आता इथे आपण सांगतो की विद्यार्थ्यांना मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने काय आपण करू शकतो तो पॅरेग्राफ आल्यानंतर मुलांनी तो पॅरेग्राफ 2 काळजीपूर्वक जर वाचला तर त्यांना प्रश्नांची उत्तरं लिहिणं सोयीचं होईल असं मला वाटतं. कारण इथे हुनी प्रश्न केलेला आहे हु इज कॉल्ड अ टुरिस्ट. आता हुचा मराठी अर्थ व्हेअर व्हेन व्हाय याचे मराठी अर्थ WH प्रश्नांचे जे शब्द असतात त्याचे जर मराठी अर्थ विद्यार्थ्यांना माहिती असतील तर विद्यार्थी त्या प्रश्नाचा अर्थ समजल्यामुळे उत्तर नेमकेपणाने लिहू शकतील. आणि इथे उत्तर एका शब्दामध्ये लिहिलं तरी पण तुम्ही एकदा डब्ल्यूचा फॉर्म्युला सांगा ना, म्हणजे या सगळ्यांना माहित होईल विद्यार्थ्यांना की पहिला काय व्हाय आला तर काय करायचं, हु आलं तर काय करायचं, व्हॉट आलं तर काय करायचं. व्हॉट म्हटल्यानंतर तुम्हाला काय असं त्या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे काय आहे ते लिहायचं आहे. व्हेअर म्हटलं की जागेच्या संदर्भात आहे, प्लेस दाखवणारा शब्द जो असेल तो तिथला पाहायचा तो लिहायचा. गावाचं नाव असू शकतं, एखाद्या एरियाचं नाव असू शकतं, एखादं ठिकाण असू शकतं. हे मुलांना जर समजलं हे व्हाय व्हॉट व्हेअर व्हेन व्हेन म्हटल्यानंतर ते कालदर्शक आहे, कुठे त्याचा महिना असतो, कधी डेट असते, कधी इयर मेन्शन केलेलं असतं, हे मुलांना जर समजलं तर नक्कीच ते तिथे 1 गुण मिळू शकतात. आता इथे आपण पहिला प्रश्न पाहतो आहे हु इज कॉल्ड अ टुरिस्ट. आता असं आपण समजूया की मुलाला ह्या प्रश्नाचा अर्थ कळला नाही. बरोबर. पण
हा जो शब्द वेगळा वाटतो आहे त्यांना या प्रश्नामध्ये तो आहे टुरिस्ट. आणि या उतार्यामध्ये तो वाचत असताना त्याला टुरिस्ट शब्द जिथे दिसला आहे त्यांनी तो जर वाचला दोनदा काळजीपूर्वक वाचत असताना आपल्या लक्षात येतं की इथे दिलेला आहे तिसऱ्या दुसऱ्याच ओळीमध्ये पहा अ टुरिस्ट इज अ पर्सन विजिटिंग अ फॉरेन कंट्री फॉर अ पिरियड ऑफ नॉट लेस दॅन 24 आवर्स फॉर नॉन एम्प्लॉयमेंट पर्पज. बस इथेच त्याला उत्तर सापडलं आहे. प्रश्नामधलाच असा एखादा विशिष्ट शब्द असतो की जो उतार्यामध्ये उत्तर शोधण्यासाठी आपल्याला सहाय्यभूत ठरू शकतो. विद्यार्थ्यांनो क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्ही बघता आता की क्वेश्चन नंबर 1 ज्यांच्या के ए सेट आहे मार्च 2011 त्यांनी बघायचा आहे तो प्रश्न आहे. पहिला प्रश्न जो आहे त्यामध्ये पहिलाच प्रश्न जो एक मार्का करता आहे आणि तोच थेट एक मार्क तुम्हाला मिळवून देऊ शकतो. मॅडमनी एकदम सुंदर टिप्स सांगितलेली आहे की त्यामध्ये तुम्ही एकदा वाचलं आणि वाचताना तुम्ही अडखळला तरी गडबड नाही. मी त्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय जे विद्यार्थी 0 ते 20 या मार्कामध्ये आहेत यावेळेस आणि ते परीक्षेमध्ये फेल झाले. आमचा आग्रह आहे की आपण सगळे पास झाले पाहिजे. त्याची एकदम सोपी टिप ही सांगितली आहे की तो शब्द तुमच्या समोर आलाय ते स्पेलिंग तुमच्या समोर आलाय आणि त्याच्यापूर्वी तुम्ही पॅरेग्राफ 2 वेळा वाचलाय तो शब्द त्या पॅरेग्राफला कुठं येते तेवढं तुम्ही मात्र अवलोकन केलं पाहिजे आणि थेट त्याबद्दलची लाईन जी असेल ते तुम्ही लिहिली तर कदाचित गुण तुम्हाला मिळू शकतील अशी मॅडम यांना शक्यता व्यक्त केली. हे सगळ्यात मोठी टीप आहे हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला प्रत्येक वेळेस सेक्शन ए मधल्या अनेक प्रश्नांमध्ये हे तुमच्या समोर हा प्रश्न येणार आहे. आणि पहिली गोष्ट तो पॅरेग्राफ वाचा मॅडमचा आग्रह आहे आणि पॅरेग्राफ वाचल्यानंतर त्यातला जो पहिल्या प्रश्नातला जो शब्द आहे तो शब्द कुठे येतोय साधारणतः तो पहिल्या पॅरेग्राफ मध्ये यायची शक्यता आहे काय काय सांगते. बरेचदा तो सुरुवातीलाच आपल्याला त्याचं उत्तर सापडू शकतं पण बरेचदा काय होतं की तो उतारा जसा जसा असतो तो कारण ते लॉजिकल सेन्स मध्ये असतो त्याचा मिनिंग जो आहे तो आपल्याला नेमका कुठे सापडेल असं म्हणू शकत नाही की पहिल्याच ओळीत त्याचं उत्तर सापडेल किंवा दुसऱ्याच ओळीत उत्तर सापडेल असं काही नाही. पण आपण जर तो पॅरेग्राफ तो उतारा लक्षपूर्वक वाचन केलं त्याचं तर आपल्याला त्यामधला जो विशिष्ट शब्द प्रश्नामध्ये आणि त्या उतार्यामध्ये आपल्याला कॉमन दिसून येईल आणि तो कॉमन शब्द आढळल्यानंतर त्याचं वाचन एकदा पुन्हा करायचं म्हणजे आपल्याला नेमकं उत्तर काय आहे ते आपण लिहू शकतो. आणि मला पूर्ण ओळीत उत्तर लिहिणं सिंपल फॅक्च्युअल साठी अपेक्षित नाही. हु इज टुरिस्ट त्याला इथे हुचं उत्तर लिहिणं फक्त अपेक्षित आहे. बाकी त्याला त्याचं ते कन्स्ट्रक्शन जी आहे वाक्यरचना जी आपण म्हणतो ती पूर्ण वाक्यात त्याने उत्तर दिलं पाहिजे नाही हे अपेक्षा कुठे आहे. तर पुढचा जो प्रश्न आहे बी प्रश्न तो आहे 2 गुणाचा आणि दोन मार्काचे प्रश्न आहेत. हा हे सिंपल फॅक्च्युअल आणि एक हे 2 गुण इथे विद्यार्थी मिळवू शकतात आणि हे विद्यार्थी नक्कीच करू शकतील कारण मला विश्वास आहे हे विद्यार्थी शाळेत गेलेले आहेत शाळेत ते शिकले आहेत जरी त्यांना एकदा अपयश आलेलं आहे तरी त्यातून त्यांनी जर बोध घेतला असेल किंवा आता त्यांना ह्या जर टिप्स ज्या ते पाहत असतील तर ते नक्कीच हा जो ए प्रश्न आहे ए मधले जे 2 सब क्वेश्चन आहे 1 2 ते नक्कीच सोडवू शकतील आणि तिथे 2 गुण ते मिळवू शकतील. विद्यार्थी मित्र हो सगळ्यात मोठी टिप्स तुमच्या समोर आली आहे की तुम्हाला पहिल्या प्रश्नात अगदी सुरुवातीलाच पहिल्याच प्रश्नामध्ये 10 पैकी पहिले 2 गुण तर फक्त तुमचं लॉजिक तुमचं सावधान असणं आणि तुम्हाला प्रचंड इच्छाशक्ती की मला पास व्हायचं आहे एवढ्या शक्तीवर तुम्ही पहिली 2 मार्क मॅडमच्या सल्ल्यानुसार तुम्ही मिळवू शकता. हमखास पास व्हायचं असेल तर पहिल्या या मुद्द्यावर तुम्ही लक्ष द्या आता की पहिल्या प्रश्नातला ए त्यातला पहिला आणि दुसरा हे दोन्ही 1-1 मार्क प्रश्न आहे त्याच्यामध्ये पूर्ण असं डिटेल उत्तर लिहिण्याची अपेक्षा नाही आहे. अगदी थोडक्यात त्यांना ते उत्तर हवं आहे त्यामध्ये तुम्ही जर लिहिलं तर नक्कीच तुम्हाला इथे पहिल्याच 10 पैकी 2 मिळायची पूर्ण शक्यता आहे. आता आपण त्याच्या पुढे जाऊया बी मध्ये काय करता येईल. आपण बी सेट कडे जाऊया करता ज्यांना बी सेट आलाय त्यांच्यासाठी एक अजून आपण सांगूया की आम्हाला एचं सांगितलं मॅडमने बीचं सांगितलं नाही असं त्यांचं कन्फ्युजन होऊ नये. आता इथे बी प्रश्न आपण पाहतोय बी सेट मधला क्वेश्चन नंबर 2 पॅरा नंबर 2 जो आहे त्याच्यातला हाऊ डीड द प्रिन्सिपल प्रेज अनुराधा हे सुद्धा त्यांना शिकवलं गेलेलं आहे पुस्तकात आहे. आता हाऊ डीड प्रिन्सिपल प्रेज अनुराधा आता यासाठी प्रिन्सिपल यासाठी मुलांना पहिल्याच पद्धतीने तो जो उतारा आहे त्या उताऱ्याचं पुन्हा 2 वाचन करावं लागेल आणि वाचत असताना जेव्हा त्या शब्द तिथे त्यांना सापडला आहे प्रेज किंवा त्याच्याशी सिमिलर अर्थाचा किंवा त्याच्याशी संबंधित असणारा शब्द विद्यार्थ्यांना जर सापडला तर विद्यार्थ्यांनी तिथे वाचता वाचता अंडरलाईन जर करून ठेवलं तर नक्कीच त्याला उत्तर ते लिहिता येईल. जसं आपण पान पलटवल्यावर लक्षात येतं की इथे द प्रिन्सिपल पॅटेड मी अँड सेड That was very brave of you. Go and change your clothes, dear. Otherwise, you will catch a cold. आता इथे प्रश्न विचारला आहे How did the principal praise Anuradha?
अर्थ लक्षात येणार नाही तर काय लिहावं आपण हे ते लिहू शकणार नाही. तर त्यांनी हे वाक्य वाचल्यानंतर इथे त्यांच्या समोर असलेली वाक्य जरी वाचली आणि त्याचा अर्थ किंवा ते सुद्धा लिहिण्याचा जर प्रयत्न केला तर मला वाटतं त्यांना हाफ क्रेडिट तिथे नक्कीच मिळतो. हा म्हणजे आता परीक्षकावर हे अवलंबून आहे की त्यांनी किती गुण द्यावे, परंतु तुम्ही रिकाम्या हाताना परीक्षेच्या हॉलमधून कधीच वापस यायचं नाही आहे. तुमचे सशक्त प्रयत्न तुम्हाला करायचे आहे. तुम्हाला आज तुमच्या समोर हा पर्याय असेल की अनेक गोष्टीची उणीवा राहिल्या, कमी राहिलं आणि इंग्रजी काही एका दिवसात त्याने बाब नाही, हे तुमच्या मनात ठासून भरलेलं आहे, हे खरं आहे. परंतु त्याच्यावेळेस हे खरं आहे की आज आमच्या समोर 80 मार्क पेपर आलाय तर आम्ही हॉलमध्ये जायचं आणि वापस यायचं का, तर नव्हे. आता जे आम्ही सगळे प्रयत्न सांगतोय हे प्रयत्न आहेत, त्या व्हॅल्यूवर नाही ते उत्तर द्यायचे. पण साधारण जे अनुभव आले आहे मॉडरेटर म्हणून किंवा चीफ मॉडरेटर म्हणून काम करताना, परीक्षा पेपर बसताना, ते अनुभव जे आमच्या सर्व शिक्षकांचे आहेत ते एकत्रित करून आमचे काही निष्कर्ष आहेत, त्या निष्कर्षाच्या आधारावर आहेत. तुम्हाला अधिक मोटिवेट करत मला त्याबद्दलचा आधार आणि भक्कम पाठिंबा द्यावा यासाठी सगळं सुरू आहे. आपण बघतोय प्रश्न क्रमांक 2, जो आता बी मध्ये मॅडमनी बघितलं होतं आणि आता बी मधून आपण आता सी घेऊ. सी पॅटर्न ज्यांना आला होता 2011 मार्च मध्ये, त्यामध्ये प्रश्न क्रमांक सी पाहू. सी मध्ये काय आलं होतं गड्या आणि सी बद्दल मॅडम बोलतील आता. क्वेश्चन नंबर सी, सेट सी मध्ये आपण पाहूया क्वेश्चन नंबर सी जो असतो व्याकरणाशी संबंधित. व्याकरण आता हा प्रश्न जो आहे हा व्याकरणाशी संबंधित आहे. उदाहरणार्थ इथे क्युरियोसिटी इज वन ऑफ द नोबलेस्ट इन्स्टिंक्ट ऑफ मॅन, हा आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला ते वाक्य बदलायचं आहे. तर इथे थोडं विद्यार्थ्यांना हे कठीण होऊ शकतं, पण आता ज्यांना प्रयत्न करायचा आहे ते समजून घेऊ शकतील. पण आता 8 दिवसांमध्ये जर आपण म्हटलं तर डिग्री इंटरचेंज ऑफ डिग्री हे विद्यार्थ्यांना जरा कठीण जाऊ शकते. म्हणून इथे हे विद्यार्थी अटेम्प्ट करू शकतील किंवा नाही करू शकतात, इथे त्यांना थोडस समस्या उत्तर लिहिताना येऊ शकते. सीन सीन किंवा अनसीन, सीन किंवा अनसीन, कारण की हा जो सी प्रश्न आहे थोडस व्याकरणाचा कठीण भाग, व्याकरणाचा भाग तिथे असतो. आणि आता 8 दिवसांमध्ये विद्यार्थी हे याच्यामध्ये एक सोपा भाग जो आहे तो म्हणजे जेव्हा आपल्याला नो सुंदर ध्यान आहे किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आपण की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जेव्हा आपण तयार करतो उद्गारवाचक वाक्य तेव्हा, आता इथे दिलाय की वन महोत्सव इज अन इम्पॉर्टंट स्टेप, हा जर हे जे वाक्य आहे हे असर्टिव्ह वाक्य आहे, हे असर्टिव्ह वाक्याला आपल्याला एक्सक्लेमेटरी करायचं आहे. तर या वाक्याची सुरुवात जेव्हा ए किंवा एन वाक्यामध्ये असतं तेव्हा आपण त्याची सुरुवात हाऊने न करता, या एक्सक्लेमेटरी वाक्यांची सुरुवात नेहमी दोनच शब्दांनी होते, व्हॉट किंवा हाऊ. तर ह्या इथे आपण व्हॉट ने वाक्याची सुरुवात करायची आणि हे जे असर्टिव्ह फॉर्म आहे हा फॉर्म चेंज करून वाक्याचा शेवटी उद्गारवाचक चिन्ह देणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. हा सी सी प्रश्न हा थोडासा कठीण काही प्रमाणात विद्यार्थ्यांसाठी होऊ शकतो. जे विद्यार्थी आता सध्या 3 महिन्यापासून अभ्यास करत होते आणि त्यांना यश मिळायची पूर्ण खात्री येत आहे, त्या सर्वांना ही छान टीप आहे की याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. ज्यांना थोडस आता जे 15-20 मार्काच्या पुढे जाणारे विद्यार्थी, म्हणजे आता ते 25 आणि 30 ग्रेड मध्ये आले आहेत, त्या 25 त्यांचा अभ्यास केला 4 महिने त्यांनी, त्या विद्यार्थ्यांनी आता या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे की सी जो मॅडमने सांगितलेला आहे थोडसा ग्रॅमॅटिकल ॲटम आहे, परंतु त्याच्यामध्ये मॅडम काय सोपं सांगतील किंवा नो सुंदर ध्यान असो किंवा एक्सप्लेनेटरी असो, काय काय त्यात काय सोपं करता येईल आपल्याला अजून? त्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्नाचं जे पाठ्यपुस्तकामध्ये जे व्याकरण दिलेलं आहे ग्रामर फोकस म्हणून जे मेन्शन केलेलं आहे ते एकदा त्यांनी डोळ्या खालून जर घातलं आणि त्याच्यामध्ये जर त्यांना अडचणी आल्या तर त्यांच्या संबंधित शिक्षक किंवा त्यांच्याकडे असणारे कोणी वडीलधारी व्यक्ती जे त्यांना या संदर्भात मार्गदर्शन करू शकतील, त्यांचं जर सहकार्य घेतलं किंवा त्यांच्याकडून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या तर विद्यार्थी हा जो सी प्रश्न आहे हा सुद्धा सोडवू शकतील. करेक्ट. आपण आता डी पॅटर्न ज्यांच्याकडे आला होता त्या डी मध्ये पुन्हा एकदा क्वेश्चन मधला डी घेऊया की ग्रामर मधलाच मला वाटतं तो प्रकार असावा. की सर इथे सांगायचं की डीप प्रश्न जो आहे उतारांमधला हा जो डी प्रश्न आहे हा ग्रामरशी रिलेटेड नसून हा व्होकॅब्युलरीशी रिलेटेड आहे. शब्द संपदा शब्द संग्रह हे विद्यार्थ्यांचं कसं आहे हे तपासण्याकरता हा प्रश्न असतो. जसं आता या इथे डी प्रश्न जो आहे हा अरेंज द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता हे अल्फाबेटिकल ऑर्डर ही विद्यार्थ्यांना 5वीपासून माहिती असते. ठीक आहे, 5वीत ते लहान असतात असं आपण गृहित धरूया. 6वी 7वी 8वी 9वी या इयत्तांमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांची त्यांची प्रॅक्टिस असा सराव त्यांचा बरेचदा झालेला असतो. जसं आहे तिथे डॉक्टर
ओकेजन डेस्टिनेशन पेशंट हे जे चार शब्द आहे हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये अरेंज करायचे. म्हणजे कसं करायचं? आता विद्यार्थ्यांना एबीसीडी चं ज्ञान जर असेल आणि असेल नक्कीच विद्यार्थी आपले एबीसीडी नक्कीच समजू शकतील, तर त्यांनी नुसतं वेळेवर त्यांना नसेल सुचत तर पेन्सिलनी आपल्या पेपरवर एबीसीडी हे नुसतं लिहून ठेवलं आणि त्यानुसार जरी हे शब्द अरेंज केले तरी त्यांना इथे दोन पैकी दोन नक्कीच गुण मिळू शकतात. हा उत्तरपत्रिकेमध्ये मागच्या पानावर तुम्ही रफ पान असं करू शकता, प्रत्येकच ती परमिशन दिलेली आहे तुम्हाला. उत्तरपत्रिकेमध्ये जर तुम्ही मागचं पान रफ पान असं लिहिलं तर तुम्हाला ती सोय आहे. आणि तशा प्रकारे तुम्हाला एबीसीडीच डोक्यात नसेल आली असेल, सव्वीस शब्द आपल्याला लिहिता नसेल आले, तर पेन्सिलने रफ पान म्हणून उत्तरपत्रिका अधिकृत बोर्डाने ही परमिशन दिलेली आहे. तर तुम्ही एबीसीडी लिहून घेऊ शकता. आणि थोडा आपल्याला या प्रश्नाकडे पाहताना थोडासा तांत्रिक त्याच्यामध्ये भाग आहे आणि तो काही फार डोकं लावण्याचा तुमच्याकडे खूप शब्द संग्रह आहे असातला प्रश्न नाही, थोडा तांत्रिकता आहे. जे विद्यार्थी सूक्ष्मपणे बघू इच्छितात त्यांना याच्यामध्ये कुठलाही फार मागचा संदर्भ नसेल अभ्यासात तरी चालू शकते आणि हा प्रश्न सोडू शकतात. त्यामध्ये एक मार्क दोन मार्क नक्कीच मिळू शकतात सर, कारण इथे त्यांना अल्फाबेटिकल ऑर्डरच अरेंज करायची आहे. म्हणजे आता जसा डी वरून सुरू होतो हा पण शब्द डॉक्टर, हा डेस्टिनेशन हा पण डी वरून सुरू होतो, मग त्याच्यानंतर नेक्स्ट येणारा अल्फाबेट काय आहे, लेटर कोणतं आहे, इथे ओ आहे इथे ई आहे, हे जे आहेत यामधला जो फरक त्यांना समजून गेला तर ते समजून जातील की पहिले डेस्टिनेशन येईल की डॉक्टर येईल हे त्यांनी जज केलं पाहिजे. हे समजण्यासाठी त्यांनी जर एबीसीडी लिहून घेतली असेल तर तो नक्कीच हा फरक समजू शकेल आणि इथे दोन पैकी दोन गुण तो पूर्णतः मिळू शकेल. त्यानंतर एक अपोजिट वर्ड किंवा फाइंडिंग द फ्रेजेस सिमिलर मिनिंग असा प्रश्न असतो, तो सुद्धा शाळेमध्ये वर्गामध्ये झालेला असतो. कारण प्रत्येक धड्याच्या मागे शब्द संग्रह दिलेला असतो आणि शिक्षक शिकवत असताना त्याचं वाचन करून घेतात, विद्यार्थ्यांना ते वाचायला लावतात. ते जरी सुद्धा विद्यार्थ्यांनी आताही वाचले, आठ दिवसामध्ये सुद्धा त्यांनी पाठाच्या मागे जे शब्द संग्रह दिलेला आहे तो नजरे खालून जर घातला तर हा जो डी प्रश्न आहे प्रत्येक उताऱ्यामधला, या डी प्रश्नामधल्या दोन पैकी एक गुण ते नक्कीच मिळू शकतील असा मला विश्वास वाटतो. बरोबर आहे. तुम्ही बघताय आपण सिटी न्यूज, आज दहावीच्या मुलांसाठी विशेषतः इंग्रजी विषयात माघारलेल्या आणि त्यांच्यामध्ये थोडा कॉन्फिडन्स कमी झालाय आणि म्हणून ते अपयशाच्या या पायरीमध्ये आलात अशा मुलांसाठी आपण कार्यक्रम करतो आहोत. आता पहिल्या फेजमध्ये तुम्ही बघितलंय की कशा प्रकारचे प्रश्न एबीसीडी पॅटर्नचे पेपर सेट आहे. आपल्याकडे साधारण तक्रार होती की बाबा मला या सेटचा आला म्हणून मी फेल झाले असं काही नसतं, बऱ्याच भाग कॉमन आहे. मॅडम तुमच्याशी बोलले आहेत, आपण पहिल्या प्रश्नावर बोललाय, आपल्याला बरंच अजून बोलायचं आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा येऊया. तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज. आपण पाहताय सिटी न्यूज. दहावीच्या विद्यार्थ्यांची चिंता समाजाला पोखरते आहे, पालक चिंतेत आहे, विद्यार्थ्यांना वाटतं की उद्या आम्ही परीक्षेत चाललो आहे परंतु आता येणाऱ्या परीक्षेमध्ये आम्हाला यश मिळेल की नाही. मुळात आत्मविश्वास हे यशाचं सगळ्यात मोठं गमक आहे, लक्षात घ्या. तुम्ही अभ्यासाला बसलात, त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला कळत नाही, तेव्हा तुमच्या डोळ्यात प्रश्न असतो की आता माझं कसं होईल. अजिबात घाबरू नका. यासाठी घाबरू नका की घाबरून गेलेला माणूस काहीच करू शकत नाही. मॅडमनी छान टिप्स तुम्हाला सांगितल्या आहे. नारायणदास लढ्याच्या शिक्षिका इंग्रजी विषय शिक्षिका तुमच्यासोबत आहेत, त्या शाळेचाही खूप सुंदर असा निकाल आहे. एकाच वेळेस जे विद्यार्थी अतिशय कच्चे आहेत त्यांची चिंता आहे आणि जे अगदी मेरिटवर आले आहेत त्यांची गुणवत्ता यादीपर्यंत पोहोचले आहेत असे विद्यार्थी त्यांनी शिकवलेले आहेत. त्यांनी जे एकूणच आपल्या अध्यापन शैलीमध्ये एक विशिष्ट प्रकारची कला जोपासली आहे की विद्यार्थ्यांना नेमकी अडचण काय आहे. हे खरं आहे की आता आठ दिवसात आम्ही काय करू असं म्हणा की आठ दिवसात काय होत नाही, खूप काही होऊ शकतं. मुळात आम्हाला ही भावना तयार केली पाहिजे की आम्ही हत्तीशी लढायला चाललो नाही आहे की इंग्रजी पेपरला चाललो आहे म्हणजे आता मी काय करू. आम्ही असं बघतो अनेक वेळा जेव्हा वर्गामध्ये बघतो परीक्षा केंद्रात बघतो की विद्यार्थी जातात, तीन तास दिलेत, तीन तास ते काहीच करत नाही आणि हाताने वापस येतात. नवीन प्रकार प्रश्नपत्रिका जो प्रकार आहे तो हे सांगतोय की तुम्ही गेल्यानंतर करा, तिथे लिहा. अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला करताना फार अशा बौद्धिक क्षमतेची गरज नाही. आपला तर्क, आपली एकाग्रता आणि आपला आत्मविश्वास घेऊन तुम्ही गेलात तर तुम्हाला यश मिळेल.
हमखास यश मिळेल. मी तुम्हाला हा कार्यक्रम बघताना पुन्हा एकदा विनंती करेल की ज्यांच्याकडे ए बी सी डी पॅटर्नचे पेपर आहेत त्यांनी ते एकत्र घेऊन बसले पाहिजे आणि हा कार्यक्रम पाहताना पालकांनी जरूर बसले पाहिजे सोबत. मुलांमध्ये तुला हे येत नाही, तुझं कसं होईल, तू नापास होशील वगैरे वगैरे अशी दूषणं देऊ नका. मुलांमध्ये काहीतरी कमी आहे हे खरं आहे, पण प्रयत्न कमी आहेत हे सत्य आहे. आणि या प्रयत्नासाठी हा कार्यक्रम आहे, लक्षात घ्या. सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आमच्या शिक्षकांची तळमळ आहे की विद्यार्थी कुठलाही असो, तो मग झोपडपट्टीतला असो, तो बंगल्यातला असो, तो फ्लॅटमधला असो, तो घरातला असो, तो गरीब असो, तो श्रीमंत असो, तो कोणत्याही वर्गातला असो, समाजातल्या तो विद्यार्थी आहे आणि त्याच्या समस्या वेगवेगळ्या असू शकतात. हे असताना सर्वात मोठी समस्या आहे भय. आम्हाला विषयांचं भय आहे, न्यूनगंड आहे मनामध्ये. नाही आता मला ते इंग्रजी जमणार नाही, मला वाचता येणार नाही, कदाचित कदाचित वाचता येणार नाही, पण शब्द एबीसीडी आम्ही शिकलो आहोत आणि पूर्ण वाक्य लिहिता येणार, पण त्यातलं काहीतरी लिहिता येणार. मुळात बोर्ड सुद्धा म्हणजे परीक्षा मंडळ सुद्धा फार उदार असते असातला जरी भाग नसला तरीही विद्यार्थ्यांची एकूणच स्थिती त्यांच्या समोर असते. तुम्ही पूर्णपैकी पूर्ण लिहावं, पंडित पंडितासारखं पॅरेग्राफचे पॅरेग्राफ लिहावे एका इंग्रजी विषयामध्ये असं त्यांची अपेक्षा नाही, परंतु अगदीच कोरे पेपर तुम्ही ठेवणार आणि काहीच लिहिणार नाही तर मग कोणतेच शिक्षक काहीच प्रयत्न करू शकणार नाही. प्रयत्न तुम्हाला करायचे आहे. विद्यार्थ्यांना मी खुल्यामपणे सांगू शकतो की पास तुम्हाला व्हायचं आहे तर प्रयत्न तुम्हाला करायचे आहे. एक एक मार्क, एकदम 15 मार्क, एकदम 5 मार्क असा बल्क तुम्हाला मार्क कधी मिळणार नाही. एक एक मार्काची लढाई आहे आणि एक एक मार्काची जो लढाई जिंकणार तोच उद्याचा पास होणार. आणि मला विश्वास आहे की या कार्यक्रमानंतर तुमच्यामध्ये आत्मविश्वास तयार होणार. नुसतं आत्मविश्वास तयार होणार हे सांगणार नाही, तर अगदी कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही टकलावून हा कार्यक्रम बघा. कारण या कार्यक्रमाच्या शेवटी आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगूया की ज्या गोष्टीनंतर तुम्हाला असं वाटेल की होय मी पास होऊ शकतो आणि पास होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ए प्रश्नाला एक गुण आहे, बी ला 2 आहे आणि सी ला पण 2 आहे, म्हणजे वरचा 1 आणि हे रायमिंगचा 2 असे 3 गुण विद्यार्थी नक्कीच मिळू शकतात. आणि मला वाटतं सर की 8 दिवस आहे, अजूनही 8 दिवसांमध्ये एक दिवशी कविता एक, आपण वेळेचं नियोजन जर विद्यार्थ्यांनी करून घेतलं तर ह्या कवितांचं वाचन केलं तर हे 5 पैकी ते 4 गुण अजून मिळू शकतील, कारण की बी प्रश्नाची सुद्धा ते तयारी आता 8 दिवसांमध्ये करू शकतील. म्हणजे अशा प्रकारे त्यांची आतापर्यंत आपण पाहतो आहे 15 गुणांची तयारी झालेली आहे आणि 20 गुण जे मौखिक परीक्षेचे आहे जे शाळेकडून दिले जातात, तर तो सुद्धा आपण एक प्रकारे म्हणून विद्यार्थ्यांना सहाय्यभूत ठरणारा घटकच आहे. त्यामुळे त्या 20 गुणांची काही मदत आणि ही 15 ते 20 गुण जे ते स्वतः मेहनतीने लिहून उत्तरं मिळवू शकतील असे, म्हणजे 20 पैकी तिकडे त्यांना 15 ते 16 जरी गुण मिळाले तोंडी परीक्षेमध्ये आणि इथे त्यांनी 15 ते 20 गुण जर मिळवले तर अनुत्तीर्ण होण्याची कोणावरही वेळ येणार नाही असे मला हमखास वाटते. आणि अजूनही विद्यार्थ्यांची वेळ गेलेली नाही, विद्यार्थ्यांनी नामोमेद होऊ नये, कारण हे 8 दिवस त्यांचे जीवन बदलवून देऊ शकतात. त्यांचा अनुत्तीर्ण झालेला त्यांच्यावरचा जो ठसा आहे तो त्यांचा मिटवू शकतात. आणि म्हणून मला असं कळकळीची विनंती विद्यार्थ्यांना करावीशी वाटते, इव्हन त्यांच्या पालकांनी सुद्धा या 8 दिवसाचा विनियोग आपल्या विद्यार्थ्याची तयारी करून घेण्यासाठी कसा करता येईल हे प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर ठेवून वेळप्रसंगी आपले शाळेचे संबंधित शिक्षक, जरी आपण त्या शाळेमध्ये आता नसलो तरीही पण कोणतेही शिक्षक आपला विद्यार्थी जर आपल्याकडे अडचण घेऊन आला तर त्याची अडचण सोडवण्यासाठी त्याचं निराकरण करण्यासाठी सदैव तत्पर असतात असा मला कायम विश्वास आहे. सेक्शन बी मध्ये तुम्ही बघितलंय की कवितांचा प्रश्न आणि कवितांच्या प्रश्नात तुम्हाला ए बी सी मॅडमने सांगितलं तुम्हाला की ए प्रश्नामध्ये 1 मार्क, बी आणि सी ला 2-2 मार्क. 5 मार्काचा प्रश्न आहे. 5 मार्कापैकी पहिला प्रश्न जो आहे तो 1 मार्काचा, तो तुम्हाला हमखास मिळेलच. एक शब्दाचाच फक्त फरक करायचा आहे आणि थोडं लक्ष घ्यायचं आहे. नंतर सी प्रश्न 2 मार्काचा, त्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत, 4ही सोडवायचे कंपल्सरी आहे, अर्धा अर्धाचा मार्क आहे, बरोबर आहे. आणि या 4ही पैकी तुम्हाला 2 मार्क जे मिळवायचे आहे ते पूर्ण मिळू शकतात. तुम्ही किती बारीक लक्ष घेताय बघा. त्यातला जो बी प्रश्न आहे तो थोडासा अवघड असला तरी तो तुमच्या तयारीनंतर तो येऊ शकतो, परंतु तुम्हाला ए आणि सीचा इथे थेट पास होण्याकरता फायदा व्हायचा आहे. मला वाटते त्यातला दुसरा जो प्रश्न आहे तो पुन्हा कवितेचा आहे आणि त्याच्याबद्दल काय सांगता येईल, त्याच्यामध्ये असंच येतं का सगळं? तो सुद्धा दुसरा जो प्रश्न आहे तो सुद्धा शिकवलेले ज्या कविता आहेत ज्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्या आहेत अभ्यासायला त्यावरच आधारित असल्यामुळे इथे सुद्धा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की त्यांनी
पुन्हा एकदा पाठ्यपुस्तक पाहून जो उतारा आलेला आहे, पद्य उतारा जो त्यांच्या समोर आलेला आहे, जे कडवं त्यांच्या समोर आलेलं आहे, त्याचं वाचन करून त्या पाठा त्या उताऱ्याच्या मागे किंवा त्या कवितेच्या मागे जे शब्दार्थ दिले आहे त्याचं वाचन जर करून घेतलं तर नक्कीच त्यांना पुन्हा इथे 5 पैकी 3 गुण मिळवणे अधिक सोयीचं होईल. कसं कसं शक्य सांगा ना. जसं आता व्याप या उतार्यामध्ये या पद्य उतार्यामध्ये पाहू आपण, माझ्यासमोर 20 सेट आहे. या 20 सेट मधला जो प्रश्न दुसरा आहे कवितेचा कॉमन आहे या प्रश्नासाठी, सगळ्यांसाठी कॉमन आहे, कविता कॉमन आहे सगळ्यांना, त्यामुळे कोणताही सेट तुम्हाला असेल तरी हे प्रश्न सारखेच आहेत. याच्यामध्ये अ कुकी थीफ नावाची कविता आहे, त्याच्यामधला हा पद्यांश आहे. हा विद्यार्थ्यांना याच्यात जो प्रश्न दिलेला आहे, व्हेअर वॉज अ वुमन वेटिंग वन नाईट, हा प्रश्न आहे. आता व्हेअर व्हेअर म्हणजे जागेशी संदर्भात आहे, WH प्रश्न आहे. हे विद्यार्थ्यांना जे गमक आहे हे जर समजलं तर आता इथे दिलाय वुमन वॉज वेटिंग, आणि ते पण सांगितलं होतं आपण की प्रश्नातच असा एक विशेष शब्द असतो की जो त्या उतार्यामध्ये त्या पद्यामध्ये आपल्याला सापडून त्याच्या जवळपासचं उत्तर आपण नक्कीच शोधू शकतो. म्हणजे इथे सुद्धा प्रश्नामध्ये आणि या पद्य उतार्यामध्ये वेटिंग हा शब्द आलेला आहे. मग वेटिंग आला म्हणजे वेट म्हणजे सहसा विद्यार्थ्यांना हा शब्द कॉमन झालाय. मराठीत आपण वाट पाहणे म्हणण्याची वेटच म्हणतो, मला असं वाटतंय रूट झालाय हा शब्द. त्यामुळे इथे वेटिंग ऍट अन एअरपोर्ट वन नाईट, आता फक्त इथे वन नाईट पण दिलेला आहे म्हणजे हे शब्द कॉमन आलाय. वेगळं काय आहे या उतार्यामध्ये तर ऍट अन एअरपोर्ट, बस एवढं विद्यार्थ्यांना लिहायचं आहे ऍट अन एअरपोर्ट, आणि त्याला एक गुण तिथे सहजच मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला आता अगदी काळजीने पाहताय म्हणून तुम्हाला सांगतो, चला W चे काय क्वेश्चन असतात, व्हाट वेअर व्हेन हू, याबद्दल एक मिनिट पुन्हा तुम्ही थोडं लक्षात घ्या. मॅडम पुन्हा एकदा मला सांगतील की हा W चा क्वेश्चन जो तुमच्या समोर येणार आहे आज पाठ करून टाका. मॅडम सांगा एकदा की यांना व्हाट आलं की काय करायचं, व्हेन आलं तर काय करायचं, हू आलं तर आणि व्हाय आलं तर काय करायचं. सर्वप्रथम आपण WH ने जे प्रश्न सुरू होतात ज्याला प्रश्नार्थक शब्द आपण म्हणतो त्याचा अभ्यास आपण जर केला, त्याला मराठीत नेमकं काय म्हणतात. आता मराठी याच्याकरता म्हणते मी की विद्यार्थ्यांची मातृभाषा किंवा कोणत्याही मातृभाषेचे विद्यार्थी असतील तर त्यांनी त्या प्रश्नाला त्यांच्या भाषेमध्ये काय म्हणतात हे जर समजून घेतलं तर तो प्रश्न व्हेअरचा असो किंवा व्हेनचा असो कि व्हायचा असो हाऊचा असो विचचा असो हूचा असो हुमचा असो कुठलाही प्रश्न असो, त्यांना जर त्याच्या मातृभाषेमध्ये त्या विशिष्ट शब्दाचा अर्थ येत असेल, प्रश्नार्थक शब्दाचा अर्थ समजत असेल तर त्याला उत्तर लिहिणं अधिक सोयीचं होऊ शकते असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि तुम्हाला काय करायचं, फक्त हे W चे क्वेश्चन्स चे पहिले शब्द जे आहेत ज्या शब्दांबद्दल तुम्हाला अडचण आहे कि मुळात ते प्रश्न डोळ्यासमोर आल्यानंतर अडचण येते ना कि बा याचा अर्थ काय, तर हे अर्थ जे आहेत ते तुमच्या समोर असले पाहिजे, डोक्यात असले पाहिजे, आणि ते काही फारसं कठीण नसतं. त्यासाठी एकदा पुन्हा या गोष्टीकडे लक्ष द्या की कवितांचा जो प्रश्न आहे तो 5 मार्काचा आहे, दुसरा जो प्रश्न आहे पहिलाही 5चा आहे दुसराही 5चा आहे. यामध्ये पुन्हा ABC आणि ए मध्ये एक क्वेश्चन, बी मध्ये आणि मग सी मध्ये. पहिला प्रश्न 1 मार्काचा, ए बी आणि सी 2-2 मार्काचे आहेत. यामध्ये मॅडम सांगा की आता यामध्ये सध्या तुमच्या समोर 2011 मार्च मध्ये आलेला इंग्रजीचा पेपर आहे, त्यामध्ये ए तुम्ही सांगितलंय की व्हाट वेअर व्हेन हूचा जो प्रश्न आहे तो तुमच्या समोर आला, त्याचा अर्थ कळला की तुम्ही लगेच क्लिक व्हाल आणि वरचं काहीतरी त्यातलं नेमकं उत्तर तुम्ही लिहू शकाल. बी सी साठी काय सांगतील या प्रश्नात, या प्रश्न या उतार्यामधला जो पद्य उतारा याच्यामध्ये हा व्हॉट डीड द वुमन सी व्हेन शी वॉज एनग्रॉज इन रिडिंग द बुक. आता व्हॉट डीड द वुमन सी व्हेन शी वॉज एनग्रॉज, आता विद्यार्थ्याला आपण समजूया की गृहित धरूया की त्याला यातला काही अर्थ समजलेला नाही, पण मी सांगितल्याप्रमाणे प्रश्नातलाच एखादा विशेष शब्द त्याने जर लक्षात घेतला तर त्याचं उत्तर शोधणं त्याला सोयीचं होईल. जसं या ठिकाणी एनग्रॉज हा शब्द आहे आणि इथे पद्य उतार्यामध्ये सुद्धा शी वॉज एनग्रॉज इन हर बुक आहेच, त्यामुळे हे त्याला दिसतंय हे त्याने लिहिलं तर त्याला इथे 2 पैकी 1 गुण किंवा अर्धा गुण नक्कीच त्याला मिळू शकतो. म्हणजे हे एक वरचा मिळालेला गुण हा एक गुण, आणि हा जो सी प्रश्न आहे सी प्रश्न म्हणजे समानार्थी शब्दांचा असतो किंवा पोएटिक लँग्वेजचा असतो किंवा थीम अंडरस्टँडिंगचा असतो किंवा रायमिंगचा असतो, हा जो सी प्रश्न आहे या सी प्रश्नामध्ये सुद्धा ते विद्यार्थी इथे 2 पैकी 1 तरी गुण मिळू शकतात. म्हणजे टोटल 5 पैकी ते मिनिमम 3 गुण मिळवूच शकतात. 5 पैकी 3 गुण तुम्ही मिळवा
आणि यासाठी कवितांच्या पूर्ण आता टेक्स्टबुक मध्ये जायची फार वेळ तुमच्याकडे उरली नसेल, असायलाच पाहिजे खरं म्हणजे अजूनही की ज्या कविता उरल्या त्यांना आपण पुन्हा एकदा अभ्यास केला पाहिजे. पण त्यांचीही शक्यता जर तुमची कमी असेल तर अशा सर्वांसाठी या परीक्षेमध्ये तुम्हाला 5 पैकी 3 आणि 3 असे 6 मार्क 10 पैकी मिळू शकतात. त्याच्यावर तुम्ही थोडं बारीक लक्ष द्या की पहिला प्रश्न मी मॅडमशी आत बोललो आपण की डब्ल्यूचे प्रश्न तुम्हाला समजले पाहिजे, त्यातही पुन्हा वाट आहेच. आणि जेव्हा वाय वेअर वाट व्हेन असे शब्द येतात तेव्हा आम्ही गडबडून जातो, मुळात आम्हाला प्रश्नच कळत नाही. खरं आमचं दुखणं या ठिकाणी आहे 10वीच्या विद्यार्थ्यांचं की आम्हाला ते प्रश्न कळत नाही आणि ते प्रश्न न कळल्यामुळे त्याची उत्तर कशी शोधावी हा प्रश्न तयार होतो. थोडस तुम्ही या गोष्टीवर लक्ष ठेवा की आपल्याला हे प्रश्न एकदा एका वहीवर तुम्ही एकदा लिहून घ्या वाटपासून वेन पर्यंतचे जे तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल पण तुमच्या विस्मरणात गेल्या असू शकते हे सगळ्या गोष्टी. म्हणून पुन्हा एकदा रिसेट व्हा या 10 मार्काच्या कवितांवर. आता तुम्ही लक्ष ठेवताना मार्क मिळवायच्या कविता असं लक्षात ठेवा. आता कवितांचे फार गुढ अर्थ त्याचे खूप सारे स्पष्टीकरण ही वेळ तुमच्याकडे नसेल किंवा ती तुमची क्षमता नसेल तर निराश होऊ नका, यातही तुम्हाला 10 पैकी 6 मिळतील. आता ज्या महत्वाच्या प्रश्नाकडे मॅडमला मी नेऊ इच्छितो तो सेक्शन सी आहे. तुमची ज्यांच्याकडे प्रश्नपत्रिका आहे त्यांनी उघडून बघा सेक्शन सी रॅपिड रीडिंग काय. सर याबद्दल मला एक पुन्हा सांगायचं आहे रॅपिड रीडिंग याबद्दल की हे रॅपिड रीडिंग विद्यार्थ्यांना 5 गुण हमखास मिळवून देणार आहे. 5 पैकी 5 गुण ते इथे मिळवू शकतात आणि इथे प्रत्येक सेटमध्ये ए बी सी डी हे जे 4 सेट आपल्याला असतात या 4ही सेटची वैशिष्ट्य हे आहे की या 4ही सेटमध्ये जे पाठ्यपुस्तकामध्ये रॅपिड रीडिंग सेक्शन आपल्याला दिले आहेत 5 त्या 5 पैकी 4 इथे आलेले असतात. 4 पैकी जे उतारे आहेत त्यातले ते आलेले असतात म्हणजे 4 उतारे आपण वेगवेगळ्या टेक्स्ट मधले आलेले रॅपिड रीडिंग सेक्शन मधले आपण इथे पाहू शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांना जे सिलेबस मध्ये 5 अभ्यासाला दिले अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या त्या अभ्यासक्रमातले 5 रॅपिड रीडिंग सेक्शन त्यांनी जर चांगले करून ठेवले तर मला वाटतं इथे 5 पैकी 5 गुण ते नक्कीच. क्वेश्चन ते येतात की थोडे बदलले असतात मग बरेचदा प्रश्न तेच असतात कारण उत्तर जे आहे ते उतारा वाचूनच लिहायचं असतं त्यामुळे प्रश्न जे आहेत ती त्याच सारखे किंवा त्या अर्थाचे असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी इथे घाबरून जायचं काही कारण नाहीये. टेक्स्ट जर वाचलेला असेल अजूनही वेळ गेलेला नाहीये मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते पाठ्यपुस्तकाचा जर आधार घेतला तर हे 5 गुण सुद्धा जसे तुम्ही कवितेचे मिळू शकता जसे तुम्ही सीन पॅसेजेसचे गुण मिळू शकता तसंच तुम्ही ह्या रॅपिड रीडिंगला सुद्धा तुमचा स्कोरिंग पॉईंट बनवू शकता. प्रश्नपत्रिकेतला सेक्शन सी तुम्ही काळजीपूर्वक बघा. तुमच्या पुस्तकामध्ये 5 रॅपिड रीडिंग आहेत त्यामध्ये 5ही तुम्ही केले पाहिजे. 1 जरी सोडतो म्हटलं आणि तोच तुमच्या नशिबात आला तर ते सगळं फ्लॉप होऊ शकतं. मराठीमध्ये 10वीमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीत आहे की त्यामध्ये स्थूल वाचनाचा प्रकार आहे. हिंदीमध्ये सुद्धा काही प्रकार आहेत, इंग्रजीमध्ये हा प्रकार आहे, परंतु तुम्हाला चॉईस मात्र नाही आहे. 5 आहेत 5ही करायचे आणि 5ही केले की तुम्हाला 5 मार्क मिळणार आहे. आपली लढाई फार मोठी नाही आहे, आपली लढाई 20-25 मार्काची लढाई आहे. खूप सारी मोठी लढाई म्हणजे 20-25 मार्क तुम्हाला मिळवायचे आणि या 20-25 मार्कामध्ये रॅपिड रीडिंग हा प्रश्न तुम्ही अजिबात सोडू नका. कारण रोज 1 जरी प्रश्न तुम्ही करता रोज 1 जरी रॅपिड रीडिंग करता त्यासाठी फक्त 15 मिनिटं देता, पालकांसोबत तुम्ही जास्त वेळ बसून अर्धा तास देता आणि शिक्षकांना तुम्ही जर भेटताय तर तुम्हाला रॅपिड रीडिंगमध्ये 5 मार्क अगदी इझी होऊन जातील. आणि हे 5 मार्क तुमच्यासाठी मजबूत 5 मार्क आहे कारण तुम्हाला नक्की माहिती आहे की यापेक्षा वेगळे येणे नाही, याच रेपिटेटिंगच्या काही वेगळे येणार नाही ना. नाही सर. आणि मग जर 5 मार्क तुमच्या समोर येणार आहे, येणारा पॅरेग्राफ हा तुमच्या डोळ्यातला आहे, ओळखीचा आहे, तर तुम्हाला तो वाचण्यापूर्वीच लक्षात येईल की हे मला माहित आहे की यातले कुठं शब्द आहे कुठं, म्हणजे फार मोठी ते पुस्तकामध्ये फार मोठे नसतील हे रेपिटेटिंग साधारणतः. मी इथे बोलू इच्छिते सर की आपल्याकडे जे 5 रॅपिड रीडिंग मेन्शन केलेले आहेत पुस्तकामध्ये, पुस्तकाचा जर आधार आपण घेतला तर हे 5ही रॅपिड रीडिंग विद्यार्थ्यांचे परिचित आहेत, अननोन ते नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम घाबरू मुळीच नाही कारण की त्यांना हे जे पुस्तकात दिलेले आहे त्याच पैकी उतारे असतात. त्यामुळे त्यांनी 5 उतारे जर चांगले करून ठेवले तर त्यांना हे जे 5 गुण आहेत या परीक्षेच्या स्वरूपामध्ये त्यांच्या समोर आलेले आहेत तर हे 5ही प्रश्न ते अतिशय सहजपणे सोडवू शकतात. जसं माझ्या समोर आहे सेट ए, या सेट ए मध्ये हा जो उतारा आहे तो आहे अ प्रेझेंट फॉर ग्रँडफादर नावाचा जो रॅपिड रीडिंगचा टेक्स्ट आहे त्यामधला आहे. तर याच्यातला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न
हू हॅड अ स्ट्रॉंग पॉवरफुल व्हॉइस हा एका मार्काचा. जसं आधी आपण पाहिलं सीन उताऱ्यामध्ये किंवा अनसीन उताऱ्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो सिम्पल फॅक्च्युअल आहे एका मार्काकरता. तर असे इथे हे क्वेश्चन जो आहे ह्याच्यामध्ये दोन आहेत, म्हणजे दोन मार्क विद्यार्थी इथे मिळवू शकतात. जसं आपण पाहतो आहे हू, आता हूने सुरू केलेला प्रश्न मग ह्याप्रमाणे पुन्हा सांगते एकदा की हू म्हटलं म्हणजे कोणाचा, कोणाचा, कोणाचे या संदर्भातला प्रश्न आहे. त्यामुळे हू हॅड अ स्ट्रॉंग पॉवरफुल व्हॉइस, आता विद्यार्थ्याला हे नाही समजलं असं जरी आपण गृहित धरलं तरी स्ट्रॉंग पॉवरफुल व्हॉइस हे तीन शब्द जर आपण या उताऱ्यामध्ये वाचत असताना पाहिले तर लक्षात येईल आपल्याला. सुरुवात वाक्याची आहे इट वॉज बाकरीज ग्रँडफादर हू सँग आउट धिस कॉल टू द व्हिलेज एव्हरी मॉर्निंग. ही हॅड अ स्ट्रॉंग पॉवरफुल व्हॉइस दॅट पुढे वाक्य जो कंटिन्यू केलेला आहे. आता ही हॅड अ स्ट्रॉंग पॉवरफुल व्हॉइस, आता हे ही कोणाकरता वापरलेलं आहे, ही वापरलेलं आहे बाकरीज ग्रँडफादर करता. म्हणजे इथे उत्तर प्रश्नामध्येच शब्द आलेला आहे आपल्याला उत्तर मिळवून देण्यासाठी साहाय्यभूत ठरणारा आणि तो म्हणजे आहे बाकरीज ग्रँडफादर. म्हणजे इथे विद्यार्थ्यांना लिहायचं आहे फक्त बाकरीज ग्रँडफादर, बस तिथे एक त्याला गुण मिळतो. पाच मार्काचा हा महत्वाचा प्रश्न कदाही तुम्ही मागच्या परीक्षेत केला नसेल यावेळेस जरूर करा, कारण जे छापून येणार आहे प्रश्नपत्रिकेमध्ये ते तुम्ही पहिलेच घरी पाहिलेलं आहे. नुसतं तो प्रश्न तो पॅरेग्राफ रेपिटेटिंग जे आहे ते नुसतं डोळ्यासमोर वाचून काढल्यासारखं नका करू, त्याच्यावर प्रत्येक ओळीवर आणि प्रत्येक शब्दावर जा. मुळात अभ्यासाची पद्धत ही उत्तम अशी असते की आता पाचच जर तुम्हाला करायचे आणि पाच दिवस तुमच्याकडे आहेत किंवा जास्त वेळ आहे परंतु पाच दिवस असेल स्पेशल निवडा की मी रोज सकाळी 8 ते 9 किंवा 9 ते 10 असा कुठला तरी वेळ फक्त रॅपिडिटिंगसाठी देईल तर मी प्रत्येक शब्द, मग तो मला येत नसेल कदाचित अशी स्थिती आहे की मला त्या पॅरेग्राफमध्ये 25 शब्द नाही आले तर आजच त्याचे अर्थ करून घेणार तुम्ही की हे मला 25 शब्द यातले क्लिअर करायचे आहेत. असे रोज एका रॅपिडिटिंगवर तुम्ही मेहनत छान घ्या, कदाचित असं होईल की जेव्हा तुम्ही पेपर सोडवायला जाल तेव्हा हे तर माझे पाठ आहे असं तुम्ही कराल. रॅपिडिटिंगचा पर्याय अजिबात सोडू नका, अतिशय महत्वाचा आहे. आता आम्ही जातो आहे सेक्शन डी वर, रायटिंग स्किलवर मॅडम सांगतील लेटर रायटिंग. सेक्शन डी जो आहे हा प्रत्येक सेटमध्ये सारखाच आहे. पुन्हा सांगते आहे की सेक्शन डी म्हणजे जो रायटिंग आहे हे रायटिंग करता जे आपल्यासमोर आलेलं आहे लेखन कौशल्य तपासणारं जे आहे हा प्रत्येक सेटमध्ये सारखेच प्रश्न आहेत. त्यामुळे 4 मार्काकरता मला कठीण आलं होतं आणि त्यांना सोपं आलं होतं हा गैरसमज आता दूर करा. याच्यामध्ये लेटर असतं पहिल्यांदा, फॉर्मल, इनफॉर्मल. मग अशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा सांगते माझ्या दृष्टीने फॉर्मल लेटर लिहिणं विद्यार्थ्यांना गुण मिळवून देण्यास सहाय्यभूत ठरू शकते असं मला वाटतं. प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात, माझे विचार असे आहेत की विद्यार्थ्यांना फॉर्मल लेटरच्या आधारे ते गुण मिळवण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकते. जसं आपण पाहिलं की कोणाला पत्र द्यायचं आहे हे तिथे दिलेलं असतं, राईट लेटर टू द डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर. म्हणजे आपल्याला पत्र कोणाला लिहायचं आहे तर डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर याला द्यायचं आहे. मग मघाशी सांगितल्याप्रमाणे राईट साईडला जो फॉर्मॅट असतो आपला पत्राचा तो जर आपण लिहिला आपलं स्वतःचं ऍड्रेस, त्यानंतर कोणाला पत्र लिहायचं आहे तिथे दिलंय त्यांनी कोणाला लिहायचं आहे टू द डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर कॉमा ठाणे. त्यानंतर कशासाठी द्यायचं आहे अबाउट परमिशन अँड मेक अ बुकिंग फॉर अ वीकेंड व्हिजिट. म्हणजे त्याच्यात सब्जेक्ट सुद्धा प्रश्नातच दिलेला आहे, फक्त गरज आहे ती आपण समजून लिहून घेण्याची. त्यानंतर सांगितल्याप्रमाणे ऍड्रेस करायचं आपल्याला सर किंवा मॅडम म्हणून, दोनपैकी एक काही तुम्ही विषय वापरू शकता तिथे. त्यानंतर तो मुद्दा जो दिलेला आहे त्यांनी पॉईंट्स दिलेले असतात किंवा प्रश्न दिलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येत आली, लिहिता आली तर फारच चांगलं. अन्यथा जर आपण हे सोडून दिलं जेवढं जमत असेल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न केला आणि शेवटचं जी रिक्वेस्ट असते ती आय रिक्वेस्ट यू फॉर द परमिशन असं जरी त्यांनी लिहून काढलं आणि खाली थँकिंग यू एवढं लिहिलं तर मला नाही वाटत कोणत्याही व्हॅल्यूवर त्याला एक मार्क देण्यापासून वंचित ठेवेल. महत्वाचा मुद्दा हाच आहे की तुमच्या समोर जो प्रश्न येणार तो प्रश्न तुम्ही लिहिला पाहिजे आणि तो जमेतवर आपल्या पूर्ण शक्तीनिशी तो पॉझिटिव्ह लिहिला पाहिजे. म्हणजे त्यामध्ये काहीतरी वेगळं लिहून ठेवण्यापेक्षा जे उत्तराची साजेस आहे की उत्तर असू शकते असा तुमचा दावा असेल, कदाचित सगळेच काही पंडित नसणार
आणि सगळ्यांसमोर हा प्रश्न राहणार की भरभर ते सोडवतील असंही भाग नसणार. अनेक विद्यार्थी आम्ही सांगितलं होतं सुरुवातीला की 0 ते 15 पर्यंतचे आहेत, 0 ते 20 पर्यंतचे आहेत, 0 ते 25 पर्यंतचे आहेत. या सगळ्यांना नापास होण्यासाठी काही बाबी कारणीभूत ठरल्या असतील, त्या चुका आपण दुरुस्त करूया आणि पास होऊया. यामध्ये आता मॅडम सांगितलं की पत्राचा जो मायना आहे, पत्र तुम्हाला पत्राची सारखी पुस्तक आहेत किंवा तुम्ही शाळेमध्ये शिकला आहात, त्यातल्यातला जो मुख्य भाग असतो तेवढा लिहिला तरी ते एक उत्तराचा भाग आहे म्हणून त्याला गुणदान होऊ शकतं असं मॅडमचं म्हणणं असेल. आणि त्यानंतरचा जो प्रश्न आहे त्यातला दुसरा डेव्हलप स्टोरी, त्याबद्दल काय सांगता येईल सर? मला असं वाटतं आपण ज्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने इथे बसलेलो आहो त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न कठीण होऊ शकतो असं मी म्हणत नाही की कठीण आहे, पण आता 11th आवरला हे विद्यार्थी स्टोरी डेव्हलप करू शकतील की नाही हे आपण सांगू शकत नाही. पण तरी ही स्टोरी जी आहे ही लहानपणापासून विद्यार्थ्यांनी ऐकलेली आहे, वाचली भलेही नसेल पण ऐकलेली आहे. त्या माऊस आणि लॉयन ही जी उंदीर आणि सिंहाची जी गोष्ट आहे ती लहानपणापासून ऐकली आहे. तर मला असं वाटतं की हे वाचत असताना फक्त इथे आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की स्टोरी लिहिताना किंवा आपण जेव्हा नॅरेट करतो एखादा इव्हेंट किंवा इन्सिडेंट तर त्यावेळी आपल्याला टेन्स व्हर्बचा कोणता असला पाहिजे. तर मला असं वाटतं की तो थोडासा तिथे हा तो तिथे व्याकरणाचा भाग येतो आणि तो सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट ही रचना जर त्यांना येत असेल आणि जर स्टोरी आपण लिहितो आहे तर सहसा स्टोरी लिहित असताना आपण पास्ट टेन्सचा वापर करतो हे जर विद्यार्थ्यांना कळलं तर इथे त्या जे मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्यांचं त्या सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट या फॉर्मॅटमध्ये रचना करून ते विद्यार्थी जो व्हर्ब दिलेला आहे त्याचं पास्ट टेन्स स्वरूप वापरून स्टोरी डेव्हलप करायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर नक्कीच इथे ते 4 पैकी गुण घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण स्टोरी लिहितो तेव्हा त्याला टायटल देणं आवश्यक आहे. टायटल म्हणजे त्याचं ज्याला आपण म्हणतो शीर्षक, मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण शीर्षक. तर जे शीर्षक आहे ते सुद्धा आपल्याला त्या स्टोरीतच मिळालेलं असतं आणि ते आपल्याला त्याच्यात मार्क्स मिळवून देण्यासाठी गुण मिळवण्यासाठी सहाय्यभूत ठरू शकतं. म्हणजे असं 4 पैकी आपण तिथे 1.5 ते 2 गुण नक्कीच मिळवू शकतो. म्हणजे हा प्रश्न पूर्णतः गेला बा आपला 4 वजा झाले असं करू नये, त्याऐवजी ते वाचून काही जमताय का, पॉझिटिव्हली त्याचा विचार करायचा. कधी स्टोरी वाचण्यात आलेली आहे का, कधी ऐकली आहे का, आणि असेल तर मग ती आपल्याला लिहायचा प्रयत्न आपण केला तर काय हरकत आहे. आणि मुख्यतः स्टोरी डेव्हलप करत असताना आपण पास्ट टेन्सचा जर उपयोग केला, SVO हा जो फॉर्मॅट आहे हा जर फॉलो केला आपण आणि त्याला टायटल जर दिलं आठवणीने त्या अनुषंगाने त्याच्याशी जुळणारं त्याचा अर्थबोध होणारं जर दिलं असेल तर नक्कीच तिथे तुम्हाला 2 गुण मिळू शकतात असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे. आणि तेच सांगतात मॅडम की तुम्ही एक गोष्ट फार प्रामुख्याने लक्षात घ्या, ज्यांना स्टोरी लिहायची आहे त्याबद्दल टिप्स तुम्हाला सांगितले. सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला प्रत्येक प्रश्नात अर्धा अर्धा मार्क मिळतो आहे असं समजून घ्या. प्रयत्न करताय तुम्ही, जसं त्याला टायटलला मार्क आहेत म्हणजे उत्तरपत्रिका, जसं तुमच्या हातात प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आहे, नंतर ती परीक्षकाजवळ जाते, व्हॅलीवरजवळ जाते आणि त्यासाठी काही वेगळ्या सूचना लिहिलेल्या असतात बोर्डाने. परंतु तुम्हाला थोडा संकेत असा देतो की अर्धा अर्धा मार्क कदाचित तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल हमखास. प्रत्येक प्रश्नाचं गुणदान जेव्हा होतं तेव्हा ते पूर्णांकात होतं, ते होत नाही. फार मोठी बाब तुम्हाला मी सांगून राहिलो आहे, ज्यांच्या लक्षात आलं असं त्यांनी लक्षात घ्या की एकूण पूर्ण प्रश्न जे आहेत ते जेव्हा आम्ही एकत्र त्याचे गुणदान करतो, ते एकदा कलेक्ट करतो तेव्हा ते अर्धे अर्धे असे कधी नाही होत, ते पूर्णपूर्ण होतात. आणि त्याचा खूप सारा मोठा फायदा तुम्हाला नक्की मिळू शकतो. आता यामध्ये बघणार आहोत की एसे कसा लिहायचा. ज्यांना एसे लिहायचा आहे म्हणजे हा प्रश्न काही एकदम सॉल्व्ह होणारा प्रश्न नाही आहे, पण ज्यांची इच्छा आहे की नाही सर आम्हाला तर इथपर्यंत अभ्यास झाला आहे आमचा, आम्हाला पुढे जायचं आहे आता, तर मग त्यांच्यासाठी एसे साठी आता मॅडम आहेत. तर एसे कसं लिहायचं मॅडम थोडं सांगा यांना की कशा प्रकारे एसे लिहिता येईल. तर आपल्या समोर पाहतोय आपण की एसे जो आहे हा यावर्षी दैवयोगाने आपल्याला जो आहे तो पाठाच्या मागचाच मिळालेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटीलांवरचा जो टेक्स्ट आहे त्याच्यावर आधारितच हा एक आपल्याला एसे मिळालेला आहे. माय फेवरेट सोशल रिफॉर्मर, म्हणजे विद्यार्थ्यांना वेगळा असा व्यक्तीचं जन्म, त्यांचं चाइल्डहूड, त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांचं एज्युकेशन, त्यांनी कोणकोणत्या समस्यांना ते सामोरे गेले, त्यांनी लोकांकरता काय केलं हे वेगळं असं उल्लेखित किंवा लक्षात घेण्याची किंवा पाठ करण्याची गरज नाही आहे. त्यांना पाठच आहे तो, त्या पाठाचं वाचन केलं जर असेल त्यांनी, त्यांना ते शिकवलं गेलेलं आहे. आणि मुख्यतः धड्याच्या मागे जो रायटिंग सेक्शन आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न दिलेला आहे, म्हणजे शाळेत शिकवलेलं असतं, शाळेत त्याची प्रॅक्टिस घेतलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची वर्क प्लेस, त्यांचं चाइल्डहूड, त्यांचं एज्युकेशन
एज्युकेशन, त्यांनी काय केलं आहे समाजाकरता, सोशल वर्क कोणत्या प्रकारचं केलंय. जसं आता भाऊराव पाटीलांच्या संदर्भात आपण म्हणतोय की समजा माय फेवरेट सोशल रिफॉर्मर मी लिहिलाय कर्मवीर भाऊराव पाटील, एवढं हेडिंग टाकलं, एक वाक्य लिहिलं की माय फेवरेट सोशल रिफॉर्मर इज कर्मवीर भाऊराव पाटील आणि फुल स्टॉप दिलं. बस एवढं फक्त त्याच्यात एक इज ऍड केला आणि फुल स्टॉप दिला तर तुम्हाला तिथे अर्धा गुण मिळतो. तुम्ही एक पायरी चढा फक्त, म्हणजे तुम्हाला तिथे एक पायरी तुम्ही गेल्यानंतर तिथे दिलेलंच आहे, फक्त तुम्हाला थोडासा विचार करायचा आहे आणि तिथे हेल्पिंग वर्ब किंवा वर्ब याची रचना तुम्हाला तुमच्या समोर आली आहे की तुम्ही आताच तुम्ही बघितलं आहे की स्टोरीला टायटलची गरज आहे, त्याला गुणदान आहे, गुणदानाचे निकष असतात, ते निकष बोर्डाने स्पष्टपणे सांगितलेले आहे. महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने एक नियम केले आहेत व्हॅल्युएशनचे, त्यामध्ये हे काही महत्वाचे निकष आहे. मॅडमनी व्हॅल्युएशन खूप मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. त्यांनी आता पुन्हा तुम्हाला एक मोठा मुद्दा सांगितला आहे, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की क्वेश्चन 2 मध्ये इकडे आपण जेव्हा सेक्शन पाहतोय क्वेश्चन 6 मधून जातोय तेव्हा निबंधाचा जो प्रश्न आहे त्यामध्ये माझा आवडता समाज सेवक असा जे विषय होता यावर्षी तुमचा तो सगळीकडे कॉमन असतो हा मुद्दा पहिला आणि त्यालाही टायटलची गरज आहे. त्यानंतरचं एक वाक्य जे आहे ते लिहिलं तरी तुम्ही गुणदानापासून वंचित होणार नाही, ते पुन्हा नाही मिळणार हे नक्की आहे, परंतु मिळणार नाही असंही नाही आहे. तुम्ही सुरुवात केली होती तुम्ही पूर्णपणे ते सक्सेस होऊ शकले नाही हा भाग जरी खरा असला तरी तुम्ही त्या दृष्टीने त्या प्रश्नाचा विचार केला, तो तुम्हाला प्रश्न समजला आणि तुम्हाला तो प्रश्न नुसता समजला नाही तर सोडवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नांचे गुण आहेत हे लक्षात घ्या आणि ते जर प्रयत्न योग्य असतील तर योग्य गुण मिळतील. हा प्रश्न सोडू नका, जसा स्टोरीचा प्रश्न सोडू नका, त्यामध्ये टायटल द्या, ताकद लावा. थोडंसं असं वाटलं की चार वाक्य एखादं वाक्य आपल्याला लिहिता येतं, जे जे म्हणून तुम्हाला लिहिता येतं, एक महत्वाची बाब लक्षात घ्या की जे जे म्हणून तुम्हाला लिहिता येतं आणि ते लिहिल्यानंतर तुम्हाला हा विश्वास असेल की हे बरोबर असेल आणि थोडा नसेल एखाद्या वेळेस आपण असा विचार करू एक मिनिट की ते चुकीचं वाटतंय बा तर काही नुकसान होणार नाही, आपलं काय होईल त्या प्रश्नाला गुण मिळणार नाही एवढंच होईल, परंतु मी बरोबर येत होतं आणि लिहू नाही शकलो. आणि दुसरं गोष्ट सर एक मला म्हणावं वाटतं की जेव्हा आपण प्रयत्न करतो लिहिताना एक वाक्य चुकेल दुसरं चुकेल पण तिसरं वाक्य जवळपास अर्थाचं येईल, कारण त्यांनी सोशल वर्क काय केलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे की त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडून आणली. जशी महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण हे समाजाच्या तळागाळापर्यंत नेलं आहे तसंच कर्मवीर भाऊराव पाटीलांनी सुद्धा शिक्षणाच्या सहाय्याने समाजामध्ये सुधारणा घडवून आणली आणि हे मुलांनी अभ्यासलेलं आहे. त्यामुळे एक वाक्य त्यांनी जरी लिहिलं इथे तर त्याला इथे पुन्हा एक गुण मिळू शकतो. म्हणजे ह्या स्टोरीला हा जो ऑर मधला प्रश्न आहे हा आहे एसेचा. सातव्या प्रश्नाला आपण जाऊया थोडक्यात. आता हे आठवूया की डायलॉग रायटिंग कसं करता येईल. मॅडम थोडासा हा कठीण भाग आहे खरं म्हणजे पेपरमधला आणि हा कठीण भाग असला तरी त्याला प्रयत्नांची गरज आहे. अगदी थोडक्यात आपण हे बघूया कारण या प्रश्नासाठी थोड्या सरावाची गरज आहे. वर्षभर शिक्षक शिकवत होते तेव्हा थोडेसे आपण कमी पडलो कुठतरी, पण निराश होऊ नका. त्याबद्दलचं अगदी थोडक्यात मॅडम बरोबर सांगतील या विषयावर आणि ज्यांना याबद्दल आम्ही शेवटी सांगणार आहोत की अधिक उत्सुकता असेल मार्ग काढायचा असेल यातून तर मॅडम तुमच्याशी बोलणार आहेत. आता मला थोडं सांगा की हे कसं करतं. हा जो शेवटचा प्रश्न आहे म्हणजे रायटिंग मधला रिपोर्ट रायटिंग किंवा त्याला ऑर असतं डायलॉग रायटिंग, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी हा जो डायलॉग रायटिंगचा प्रश्न आहे हा घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. कारण की इथे कोणाशी संभाषण आहे कशाबद्दल आहे हे दिलेलंच असतं. जसं आता इथे दिलंय की त्यांनी त्यांच्या मित्राला प्राइज मिळाला ड्रॉइंग कॉम्पिटिशन मध्ये आणि त्याला कॉंग्रॅच्युलेट करायचं, त्याचं अभिनंदन करायचं आणि हे टेलिफोनिक कन्व्हर्सेशन आहे. जेव्हा टेलिफोनवर आपण बोलतो ते कशा प्रकारे त्यांनी सुरुवात करून दिलेली आहे, त्याच्यानंतर पुढचं बोलणारा जो व्यक्ती आहे तो कसा असला पाहिजे आणि ते लिहिलं कशा प्रकारे गेलं पाहिजे, कोणत्या फॉर्मॅटमध्ये ते लिहिलं पाहिजे, किचकट प्रकार हे इथे दिलेलं आहे. थोडं विद्यार्थ्यांना आता या वेळेवर कठीण जाऊ शकतं पण जर त्यांनी वर्षभर सराव केला म्हणजे हा कार्यक्रम तुम्ही तेही विद्यार्थी पाहू शकता जे 2012 मार्च परीक्षेमध्ये बसणार आहेत. म्हणजे हा प्रश्नपत्रिकेचा जो ढाचा आहे यामध्ये जर यावेळेस बदल होणार नसेल तर कदाचित हे सगळं नॉलेज जे आम्ही आता मॅडमच्या माध्यमातून तुमच्याबद्दल पोहोचवलं आहे त्याचा नक्की फायदा होतोय. हे कार्यक्रम तुम्ही वारंवार पाहत राहा, याचं प्रसारण होत राहील. आज आपण खूप वेगळ्या विषयावर बोलत होतो कारण आता पुढचा सेक्शन ई म्हणा ट्रान्सलेशन आहे, त्याबद्दल मॅडमचं एक मत काय आहे ते आपण ऐकूया आणि मग आपण शेवटच्या टप्प्यामध्ये या कार्यक्रमाचे येऊया. शेवटचा जो सेक्शन आहे तो म्हणजे ई आणि तिथे एक थोडंसं पुन्हा मला सांगायचं आहे मुलांना की त्याचा जो फॉन्ट साईज आणि फॉन्ट स्टाईल असतो
तो वेगळा असतो आणि प्रथम दृष्टिक्षेपामध्ये विद्यार्थ्याचं असं मत होते की ए सेट मध्ये वेगळं होतं, बी मध्ये वेगळं होतं, सी मध्ये वेगळं आणि मला कठीण आलं, हा एक त्यांचं मत होऊन जातं, असं त्याचा अनुग्रह होऊन जातो. तर त्यावेळी इथे घाबरायचं काहीच कारण नाही. पुन्हा एकदा सांगते की हे सुद्धा सगळ्या सेटमध्ये कॉमन असतो. म्हणजे जे ट्रान्सलेशनचे वाक्य किंवा उतारे किंवा संभाषण किंवा न्यूज किंवा वेदर फोरकास्ट अशा प्रकारचे जे काही दिलेलं असेल ते चारही सेटमध्ये कॉमन असते. फक्त त्याची जी स्टाईल आहे ती थोडी लिखाणाची बदललेली असते, त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही. आणि याच्यामध्ये भाषांतर करताना तुमची जी मदर टंग असते, लँग्वेज ऑफ आन्सर जी असेल, त्यामध्ये तुम्हाला ते भाषांतर करणं अपेक्षित आहे. आणि जे भाषांतर करताना जी वाक्य आहे त्याची शब्दशः भाषांतर अपेक्षित नसून त्याचा भाषिक अर्थ, त्याची भाषिक सौंदर्य जे आहे किंवा भाषेमध्ये आपण त्याचा लिंग्विस्टिक यूज जो आहे तो कशा प्रकारे तुम्ही करता त्याच्यावर त्याचं गुणदान असतं. तरी पण मी एकदा सांगू इच्छिते की विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला असेल, जवळपास अर्थाचं त्यांनी लिहिलेलं असेल, तर मला असं वाटतं की त्याला जे गुण दिलेले असतात व्हॅल्युअरला देण्याकरता त्याच्यापैकी तो हाफ तिथे त्याला गुणदान करू शकतो. म्हणजे असे अर्धे अर्धे मार्क सुद्धा तिथे मिळू शकतात. एक पूर्णपैकी पूर्ण तुम्हाला मिळणार नाही जर तुमचं बरोबर नसेल तर. पण जर तुम्ही जवळपास पोहोचले असाल, त्यातून अर्थ कन्वे होत असेल, तर तुम्हाला अर्धा गुण नक्कीच मिळेल. म्हणजे चार वाक्यांपैकी तुम्हाला अर्धा अर्धा जर मिळाला तर चारपैकी दोन गुण तुम्ही पुन्हा इथे मिळू शकता. म्हणजे ही एक आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्ही उमेद ठेवू शकता आणि ती उमेद शेवटी एकत्रित जर केली तर तुम्हाला ते 25 च्या वर 80 पैकी गुण नक्कीच मिळून देऊ शकतात. एवढं मला सांगावं असं वाटतं. विद्यार्थी मैत्र मैत्रिणींनो, नारायणदास लढ्या शाळेमध्ये अनेक वर्ष इंग्रजी विषय घेऊन अंजली देव खूप सुंदर असं शिकवतात. त्यांच्या वर्गात जे विद्यार्थी बसले आहेत, त्यांचे उपक्रम ज्यांनी बघितले, त्यांनी स्वतःच्या सिरीज काढल्यात आणि हे सगळं विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य उपलब्ध झालं आहे. आमची अडचण ही अशी आहे की आम्हाला पास व्हायचं आहे ही भावना आमच्यातून जरा कमी झाली आणि हे मोठं संकट आलं आहे, तुफान आलं आहे आणि कॉपी मुक्त झालं आहे म्हणजे आता आपलं सगळं संपलं आहे. नव्हे, ती आपली पात्रता सांगणारी परीक्षा सुरू झाली आहे. आपण स्वागत करू या गोष्टीचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट मी पालकांशी असं बोलेल की कृपया मुलांवर दबाव बनवू नका. मुलांच्या काही मूलभूत अडचणी असू शकतात, शब्दाचा त्यांचा कोश कमी असू शकते, त्यांना कदाचित योग्य दिशेनं असं नेल्या जाण्यामध्ये आम्ही सगळे लोक कुठेतरी कमी पडलो असेल, वातावरण चांगलं नसेल, बरेच प्रश्न असतात ज्यामुळे अपयश येतं. कारण ही संख्या मोठी आहे, ही काही 2-3% संख्या नाही, जवळपास लाखामध्ये संख्या आहे महाराष्ट्रामध्ये. आणि या विद्यार्थ्यांच्या पास होण्यासाठी जे चांगलं असं अनुकूल वातावरण, सकारात्मक प्रतिसाद, शिक्षकांचा पाठिंबा, समाजाची दृष्टी आणि एकूणच सगळे लोकांनी मिळून त्यांना आता या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप सारी मदत करण्याची गरज आहे. अंजली देव यांनी जे सांगितलं, मॅडमनी तुम्हाला जे सांगितलं ते नुसतं सांगितलं नाही आहे, त्यांनी ते अनुभवलं आहे, ते समाजामध्ये त्यांनी पेरलं आहे, अनेक विद्यार्थ्यांना ते समजून सांगितलं आहे आणि त्याचे रिझल्ट त्यांनी बघितलेले आहे की नापास होणारे विद्यार्थी आपल्या मोटिवेशनमुळे, त्यांना दिलेल्या प्रतिसादामुळे नंतर ते पास होण्याकरता प्रवृत्त होतात आणि ते यशाच्या मार्गाकडे निघतात. हे हा आमचा प्रवास मोठा आहे. यानंतर त्या तुमच्याशी आता हे सगळं आम्ही वेळेच्या अभावी एक तासामध्ये बोललो आहे. हा कार्यक्रम तुम्ही 2-3 वेळा पाहाल आणि मग असं वाटलं पाहिल्यानंतर की हो, मला मॅडमशी थेट बोलावं लागेल आणि मग अशा वेळेस तुम्ही मॅडमशी थेट बोलू शकाल, ही संधी मिळेल तुम्हाला नक्कीच. त्यासाठी आता तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्या मोबाईलवर सायंकाळी मला वाटते 8 ते 9 या वेळामध्ये पूर्ण हा कार्यक्रम पाहणारे सर्व विद्यार्थी आपल्या मोबाईल लाईनवरून मॅडमशी 8 ते 9 या वेळामध्ये जो स्क्रीनवर तुमच्या समोर नंबर आलाय त्या नंबरवर थेट बोलू शकतील आणि तुमच्या ज्या मूलभूत समस्या असतील, कुठल्या प्रश्नाबद्दलच्या समस्या असतील त्या तुम्ही शेअर करू शकता. अगदी वडीलकीच्या नात्याने त्या तुम्हाला समजून सांगतील आणि आपण सगळे एक मित्र होऊन आपण हा अपयशाचा पहाड तोडून काढू आणि यशाकडे नक्की होऊ, पास व्हा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅडम, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय खूप चांगला कार्यक्रम तुम्ही दिलात की विद्यार्थ्यांना कळकळीनं असं वाटतं आम्हाला सगळ्यांना की पास झाले पाहिजे. पण विद्यार्थ्यांची अडचण असते की कधी कधी ते फार खोलात शिरत नाही आणि एका विशिष्ट अशा न्यूनगंडामध्ये असतात की हे सोपं नाही आहे, गड्या खूप कठीण आहे, ABCD झालेलं वगैरे वगैरे, हे भय तुम्ही काढण्यात सक्सेस झालात. तुमचे आभार. पाहूया सिटीजन. धन्यवाद. धन्यवाद.